नमस्कार, तौर्य प्रतिष्ठान व्हर्च्युअल फोरम वर आमच्या कार्यक्रमाची आम्ही आता सुरुवात करीत आहोत। या फोरमवर आपलं सर्वांचं स्वागत। मी माधव मांजरेकर। या व्हर्च्युअल कार्यक्रमाची सुरुवात आपण प्रार्थनेने करूया। ओम ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति 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 ही। सहनाववतु, आम्हा सर्वांचे रक्षण होवो। सहनौ भुनक्तु, आम्हा सर्वांचे पोषण होवो। सहवीर्यम करवावहे, आम्ही सर्व मिळून पराक्रम करो। तेजस्विनावधीतमस्तु, आमचे अध्ययन तेजस्वी होवो। मा विद्विषावहे, आम्ही परस्परांचा द्वेष न करो। मंडळी, वी हॅव विथ अस मिस्टर भानू काळे टुडे। काळे सर, नमस्कार, आणि शौर्य प्रतिष्ठानच्या व्हर्च्युअल फोरमवर आपलं स्वागत। आजचा सरांच्या व्याख्यानाचा विषय आहे बदलता भारत, कुठे जातोय आपण। आय विल स्टार्ट शेअरिंग द स्क्रीन हियर। बदलता भारत, कुठे जातोय आपण। काळे सरांची ओळख करून देण्यापूर्वी आपल्या तौर्य प्रतिष्ठानचे जे आश्रयदाते आहेत त्यांच्या प्रति ऋण निर्देश। थँक यू ऑल, दिस प्रोग्रॅम वुड नॉट हॅव बीन पॉसिबल विदाउट युअर सपोर्ट। तर आता काळे सरांची ओळख करून देण्याकरता मी आनंद लागू यांना विनंती करतो। आनंद नमस्कार। पुन्हा एकदा या दुसऱ्या वर्षाच्या फोरमच्या दुसऱ्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं स्वागत। श्री भानू काळे यांचं मी स्वागत करतो आणि त्यांचा परिचय ज्यांच्यामुळे मला झाला तो माझा मित्र नंदू राजहंस इथे कार्यक्रमावर आहे, त्याबरोबर पुण्याहून मुंबईहून भारतातनं इथे जे लोक जॉईन झालेत त्या सगळ्यांचं स्वागत। महाराष्ट्रामध्ये एखाद्या नियतकालिकाच्या स्वरूपात राजकीय विचार मांडण्याची परंपरा तर 150 वर्षांहूनही जुनी आहे, केसरी वगैरे वर्तमानपत्रांमधून। परंतु त्याचबरोबर सामाजिक विषयावरची पत्रकारिता ही काही कमी नाही। अगदी सुरुवातीला समाज स्वास्थ्य सारखं मासिक अनेक वर्ष निष्ठेने चालवलेले श्री धोंडो केशव कर्वे यांचे चिरंजीव आणि त्याच्यानंतर अलीकडे आपण पाहिलेली काही मासिकं, याच परंपरेमधले श्री भानू काळे यांनी स्वतः एक अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असं मासिक अंतर्नाद हे 25 वर्ष एकट्याने चालवलं आणि नुकतंच 1920 दिवाळी अंकामध्ये त्यांनी ते बंद करायचा निर्णय घेतला। त्या अर्थी त्यांनी त्याआधी त्यांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुंबईमध्ये एका स्वयंसेवी संस्थेबरोबर 5 वर्ष काम केलं होतं। स्वतःचा मुद्रण व्यवसाय अतिशय उत्तम प्रकारे चालू असताना मराठी एकूण लेखनाला आलेली आणि मराठी सांस्कृतिक त्याच्यात असलेली मरगळ याच्याने त्याला काहीतरी उत्तर म्हणून स्वतःचं मासिक त्यांनी पुण्याला येऊन अंतर्नाद हे सुरू केलं। महत्वाचं म्हणजे या मासिकाच्या निमित्ताने त्यांनी जे प्रकाशित केलं ते तर महत्वाचं आहेच, परंतु स्वतः भारतभर 6 ते 8 महिने हिंडून पार केरळ पासून आसाम पर्यंत आणि चंदीगड पासून छत्तीसगड पर्यंत
हिंडून त्यांनी या सबंध देशात काय चाललेलं आहे, आज आपण भारत जो बघतो आहोत त्या भारताचं स्वरूप काय आहे आणि हा भारत कुठे जातोय, हे अतिशय मार्मिकपणे आणि एका प्रकारे हा पुस्तक वाचत असताना एखादी कविता वाचल्याचा अनुभव येतो. कारण त्यांचं मन जे आहे ते अतिशय निर्माणक्षम असं मन आहे, निर्मितीक्षम मन आहे. त्यामुळे कुठलीही ठिकाण त्यांनी पाहिलं, कोणीही लोक भेटले तर त्या लोकांचे इतके विविध कंगोरे आणि त्यांचे संबंध ताणेबाणे त्यांना दिसत राहतात आणि ते आपल्या समोर जेव्हा मांडतात तेव्हा ते खरोखरच थक्क करणार असत. तर असा सव्यसाची संपादक आणि लेखक आपल्याला आज इथे मिळालेला आहे, हे तवडीचं फार भाग्य आहे. तेव्हा त्यांनी आता आपले विचार भारत कुठे चाललेला आहे असं याविषयी आपल्या पुढे मांडावेत अशी मी त्यांना विनंती. करायचं सुरू? हो होय. नमस्कार. नमस्कार प्रिय मित्र हो. मातृभूमीपासून आपण हजारो मैल जरी दूर असलो तरी मराठी प्रेम, भाषा प्रेम, संस्कृती प्रेम, भारत प्रेम या धाग्यांनी आपण जोडलेले आहोत. त्यामुळे तुमच्यापैकी बहुतेकांना मी जरी आयुष्यात प्रथमच बघत असलो तरी सुद्धा मला जरा सुद्धा परकेपणा जाणवत नाहीये, आपलेपणा प्रतीत होतोय. आणि या सगळ्याबद्दल मी सर्वप्रथम डॉक्टर आनंद लागू, सुबोध जोशी आणि माधव मांजरेकर या तिघांचे मी आभार मानतो मनपूर्वक, कारण त्यांनी माझ्याशी प्रथम संपर्क साधला. माझे पुण्यातले प्रकाशक मित्र उन्मेष प्रकाशनचे संचालक राजहंस त्यांचे आनंद लागू हे मित्र, त्यांच्यामुळे आमचा संपर्क प्रथम प्रस्थापित झाला आणि त्याबद्दल त्यांचे आभार मी मानतो. त्याचबरोबर तंत्रज्ञानामुळे ही जी एक संधी आपल्याला उपलब्ध झालेली आहे, हजारो मैलांचं अंतर असून सुद्धा आपण एकमेकांच्या संपर्कात येऊ शकतो, बोलू शकतो, एकमेकांना बघू शकतो, याचं देखील एक कौतुक, याचं देखील एक अप्रूप या क्षणी माझ्या मनात आहे. अलीकडे व्याख्यानांना श्रोते फार कमी मिळतात. पुण्यामध्ये तर तुम्हाला ठाऊकच आहे साहित्य परिषदेचं सभागृह आहे आणि खूपदा असं म्हटलं जातं की जेवढे पंखे तेवढे श्रोते, इतकी कमी संख्या असते. त्यामुळे इथे या झूम माध्यमामार्फत देखील आपण बोलू शकतो आणि त्याला देखील श्रोतृवर्ग लाभतोय याचं देखील मला कौतुक आहे. एक सांगायला हवं की मी काही कुठल्याही क्षेत्रामधला तज्ज्ञ वगैरे असा नाहीये. मी एक लेखक आहे, संपादक आहे, पण आपल्या खोलीत स्वतःला कोंडून घेऊन लेखन करणाऱ्यांपैकी मी नव्हे. एक प्रवासाची आवड आहे, वेगवेगळ्या विषयांबद्दल कुतूहल मनामध्ये आहे, ते कुतूहल शमवण्याकरता प्रवास करायची एक आवड आहे पहिल्यापासून. आणि त्यामुळे मला जे काही चित्र सत आणि बदलता भारत हा विषयच असा आहे ना, त्याच्यामधला बदलता हा शब्द रीती वर्तमान काळातला आहे. ही काही एकदा घडून गेलेली अशी घटना नव्हे, ही सतत होत असलेली प्रक्रिया आहे. त्यामुळे सतत तुम्ही त्या संपर्कामध्ये राहणं, त्या लोकांना भेटणं, तिथल्या तिथल्या स्नेहांच्या संपर्कात राहणं, जाणून घेणं तिथली परिस्थिती, हे देखील एक आवश्यक आहे आणि माझा तो आवडीचा भाग आहे, प्रेमाचा भाग आहे. त्यामुळे मी ते आस्थापूर्वक नियमितपणे करत आलेलो आहे. आता हा विषय खूप मोठा आहे, खरं सांगायचं तर तो एक नव्हे चार पाच व्याख्यानांचा विषय, आणि खरं सांगायचं तर त्याहूनही महत्वाचं म्हणजे तो एखाद्या पुस्तकाचा विषय. असं एखादं पुस्तक लिहावं असं माझ्या मनामध्ये खूप दिवस होतो आणि मला अनेकांनी सुचवलंही होतं की तुम्ही पुस्तक बदलता भारत हे लिहिलं, त्याला देखील आता 12-15 वर्ष झाली, देश सारखा बदलतच असतो, दर 5-6 वर्षांनी दृगोचर होत असतो फरक आपल्याला, तर त्यामुळे तशा स्वरूपाचं काहीतरी लेखन करावं असंही माझ्या मनामध्ये खूपदा येतो. योग अजून आलेला नाही पण पुढे मागे येईल. माझ्या भाषणाचे मी चार भाग करणार आहे आणि त्या चार भागांमध्ये माझं सगळं विश्लेषण मी मांडू इच्छितो. पहिला भाग त्यातला असा आहे की माध्यम प्रतिमा किंवा ज्याला इंग्रजीमध्ये मीडिया इमेजेस म्हणतो त्या आपण या व्याख्यानापुरता तरी आपण बाजूला सारूया, कारण त्या प्रतिमांशी निगडीत असं माझं बोलणं नाही, असे माझे विचार नाही. त्या माध्यम प्रतिमा आपण बाजूला सारूया, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा भारताचं आशादायी चित्र. बदलत्या भारतामध्ये मला जे आशादायी घटक वाटतात त्यांच्याविषयी मी बोलू इच्छितो. तिसरा जो भाग आहे
तो भारतामध्ये चिंताजनक असे मला काय घटक वाटतात त्या भागाविषयी मी बोलू इच्छितो. आणि चौथा भाग जो माझा आवडीचा भाग आहे की या सगळ्या बदलत्या भारतामध्ये सांस्कृतिक समृद्धीची आवश्यकता काय आहे याविषयी मी बोलू इच्छितो. असे चार घटक आहेत, माध्यम प्रतिमा बाजूला सरणं, आशादायी भाग, चिंताजनक भाग आणि सांस्कृतिक समृद्धीची आवश्यकता. आता पहिल्या भागाकडे वळतो की माध्यम प्रतिमा बाजूला सरण्याची गरज मला का वाटते. एक छोटासा किस्सा खूप वर्षापूर्वी मी ऐकला होता आणि योगायोगाने तो न्यूयॉर्कशी संबंधित आहे म्हणून मला इथे सांगावा असा वाटला. एकदा कॅथोलिक पंथाचे प्रमुख पोप न्यूयॉर्क मध्ये उतरले विमानतळावर आणि एका खवचट पत्रकारानं त्यांना विचारलं की डस पोप इंटेंड टू व्हिजिट द रेड लाईट एरिया ऑफ न्यूयॉर्क. खवचटच प्रश्न होता पण पोपने निरागसतेने उत्तर दिलं की प्रतिप्रश्न केला, इज देअर अ रेड लाईट एरिया इन न्यूयॉर्क. झालं, त्याच्या आधाराने त्या पत्रकाराने बातमी अशी दिली, अपॉन लँडिंग ॲट द एअरपोर्ट पोप इन्क्वायर्स अबाउट द रेड लाईट एरिया ऑफ न्यूयॉर्क. आता तांत्रिकदृष्ट्या बरोबर म्हणता येईल पण प्रत्यक्षात किती विपर्यास करणारं विधान आहे हे तुम्ही समजू शकता. पुष्कळदा छोट्याशा घटनेवरून देखील व्यापक स्वरूपाचे निष्कर्ष काढण्याची सरसकटीकरण करण्याची एक प्रवृत्ती असते, त्यामुळे देखील माध्यम प्रतिमा या दिशाभूल करणाऱ्या ठरतात. एक माझा एक छोटासा अनुभव सांगतो. काही वर्षांपूर्वी किंबहुना मुंबईमध्ये उत्तर भारतीयांविरुद्ध दंगली सुरू झाल्या आहेत अशा बातम्या सातत्याने टीव्हीवर दाखवल्या जात होत्या आणि त्यावेळेला योगायोगानं मी मुंबईत होतो, 3 दिवस होतो. माझ्या बायकोने मला सतत फोन करून विचारत राहिली, सगळं ठीक आहे ना, सुरक्षित आहात ना तुम्ही, या परत पुण्याला वगैरे वगैरे. टीव्हीवरती दिसत होतं मला ते काय दाखवत आहेत, कुठल्या तरी रिक्षावाल्याला मारधोड होते आहे, कुठेतरी एखादी टॅक्सी पेटवून दिली आहे, अशा प्रकारच्या त्या प्रतिमा होत्या. आणि त्या प्रतिमा बघून एखाद्याला असं वाटेल की जणू काही सगळी मुंबई पेटून उठली आहे, सगळे उत्तर भारतीय प्रचंड संकटात सापडलेले आहेत, अशा प्रकारची प्रतिमा त्याच्यातनं जाणवत होती. प्रत्यक्षात मात्र तसं चित्र अजिबात नव्हतं. मी 3 दिवस तिकडे होतो आणि त्या प्रतिमा कशा दिशाभूल करणार आहेत त्याचं एक साधं गणित मला जे उलगडलं त्यावेळेला ते असं होतं की त्या प्रतिमा पुन्हा पुन्हा प्रक्षेपित केल्या जात होत्या. त्यामुळे असं एक साधारण एक असा माहोल तयार होत होता, असं एक चित्र तयार होत होतं की खरोखरच काहीतरी भयंकर दंगली वगैरे मुंबईत चालल्या आहेत, उत्तर भारतीय लोक असुरक्षित आहेत. योगायोग म्हणजे त्याच दिवशी शिवाजी पार्कला मुंबईत उत्तर भारतीय लोकांची एक मोठी विशाल अशी राजकीय सभा होती ती, आणि त्या सभेमध्ये मुलायमसिंग यादव आणि लालू यादव अनुक्रमे उत्तर प्रदेश आणि बिहारचे नेते त्यांची भाषणं झाली, त्याला 50,000 जास्त लोक उपस्थित होते आणि सगळं सुरळीत शांतपणे पार पाडलं होतं. पण माध्यमामधून प्रतिमा मात्र अशी रंगवली गेली होती की खरोखरच काहीतरी मुंबईमध्ये उत्तर भारतीयांना फार मोठ्या प्रमाणावर मारहाण वगैरे होत आहे. या प्रतिमा प्रत्यक्षाने प्रतिमा अद्भुत या उक्तीप्रमाणे खरोखरच अगदी दिशाभूल करणाऱ्या असतात, त्यामुळे त्या आपण आधी दूर केल्या पाहिजेत. बऱ्याचदा वृत्तपत्रे वाचताना आपली अशी एक प्रतिमा तयार होते की भारतात जणू काही आज अराजकच आहे, अराजक सदृश परिस्थिती आहे, स्त्रिया असुरक्षित नाहीये, जणू काही एखाद्याला वाटेल की पावलं पावली बलात्कारच होत आहेत की काय. तसं काही नाहीये. रात्री 12 सुद्धा भारतामधल्या कुठल्याही मोठ्या शहरामध्ये मुली एकट्या फिरू शकतात, बऱ्यापैकी प्रशासन वगैरे यंत्रणा चालू असते. माध्यमामधून एक अशी प्रतिमा रंगवली जाते की भारतामध्ये धर्मभेद जातीभेद अगदी उफाळून आलेले आहेत. मला काही तसं चित्र खरं सांगायचं तर दिसत नाही. एवढ्या मोठ्या विशाल देशामध्ये बारीक सारीक घटना कुठे ना कुठे होत असतात, परंतु जेव्हा आपण त्या घटनांचं सरसकटीकरण करतो त्यावेळेला मात्र किती विकृत प्रतिमा निर्माण होतात हे आपण जाणून घ्यायला हवं. आज भारतात देखील मुसलमान सुरक्षित आहेत, काश्मीरमध्ये देखील बऱ्यापैकी शांतता आहे आणि हे जे जातीभेद धर्मभेद वगैरे जे सांगितलं जातं, आता माझे वडील
एक कम्युनिस्ट कामगार नेते होते. ऑल इंडिया पोर्ट अँड डॉक वर्कर्स फेडरेशन या संघटनेचे ते सरचिटणीस होते. 60 वर्ष त्यांनी कामगार चळवळीत पूर्ण वेळ काम केलं, आधी रेल्वे कामगारांमध्ये मग गोदी कामगारांमध्ये. त्यावेळेला बंदरामध्ये काम करणाऱ्यांपैकी बहुसंख्य लोक मुसलमान असत, कारण बंदर खातं म्हणजे ज्याला पाणी खातं म्हणायचे, खलाशी खातं म्हणायचे, तिथे मुसलमान लोक बहुसंख्य असत. आणि या उलट जे गोदी ज्याला म्हणतात म्हणजे किनारा किनारा लगतचा भाग, तिथे काम करणाऱ्यांमध्ये हिंदूंचं प्राबल्य होतं. परंतु आमच्याकडे हिंदू मुस्लिम हे दोघेही त्यांचे कार्यकर्ते सर्रास लहानपणापासून येत असत. कलेच्या क्षेत्रात बघा, क्रीडा क्षेत्रात बघा, शेतकरी आंदोलन बघा. शरद जोशींचं मी चरित्र दिलं, शेतकरी नेते, त्यांच्याबरोबर अनेक ठिकाणी मी फिरलो. ते नेहमी म्हणायचे की माझा शेतकरी संघटनेमधला अनुभव मला असं सांगतो की सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा जातीभेद, धर्मभेद वगैरे काही अजिबात नाहीये. ते म्हणाले, सुरुवातीच्या काळामध्ये हा जोशी म्हणजे ब्राह्मण, याला शेतीतलं काय कळतं, अशा प्रकारचा प्रचार माझ्याविरुद्ध झाला सुरुवातीला काही दिवस. पण नंतर मग माझ्याच कार्यकर्त्याने जेव्हा अगदी ठामपणे तो आरोप नाकारला आणि सांगितलं की हे जे सांगतायत ते आमच्या भल्याचं आहे, उगाच तुम्ही खोटं काहीतरी त्यांच्याविरुद्ध उठवू नका, आमच्यात फूट पाडू नका, आणि त्यानंतर मग तो वाद उत्पन्न झाला नाही. भारतीय लष्कर, भारतीय प्रशासन यंत्रणा, या यंत्रणांमध्ये मला तरी जातीभेद धर्मभेद कुठे दिसत नाही. अनेक समाज घटक मोठ्या प्रमाणावरती भारतामध्ये असे कार्यरत आहेत की ज्याच्यामध्ये अशा प्रकारचे भेद हे मूलत नाहीयेत. काही मुठभर लोकांच्या मनामध्ये स्वतःच्या राजकीय हितसंबंधांकरता अशा प्रकारचे भेद जोपासण्याची प्रवृत्ती दिसते, ही गोष्ट खरी आहे. पण सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये मात्र तशी काही भावना आहे असं मला तरी कुठे दिसत नाही. माध्यमामधून अशी एक प्रतिमा असते की भूकबळी खूप पडत आहे, म्हणजे भारतात खूप वाईट परिस्थिती आहे, अन्नाची टंचाई आहे, कुपोषण आहे. कुपोषण तर एकदम फेवरेट विषय अनेकांचा. मला स्वतःला त्याच्यामध्ये बरंच अतिरंजित वाटतं. जिथे माझ्या आयुष्याची 40 वर्ष मी काढली मुंबईत, तिथं माझ्या लहानपणी आमच्या दारावरती रोज रोज रात्री अम्मा ताये अम्मा ताये असं म्हणत भिकारी, बहुतांशी ते दक्षिणी असत, मद्रासी असत, भीक मागायला यायचे आणि घरातलं उरलं सुरलं आम्ही त्यांना देत असो. आज मात्र गेल्या 25 वर्षात मी पुण्यात जिथं राहतो तिथं मला आमच्या इमारतीसमोर किंवा आजूबाजूला एकही माणूस अन्नाची भीक मागतो आहे असं दिसलेलं नाही. सगळ्यांना पुरेसं अन्न मिळतं आहे. अगदी एक साधं उदाहरण देतो, कल्पना करा की गेलं 1.5 वर्ष भारत सरकार प्रत्येक 80 कोटी भारतीयांना प्रत्येकी 5 किलो धान्य हे फुकट देत आहे, आणि तरी सुद्धा धान्याचे कोठार ओसंडून वाहत आहेत. एक क्षण असा होता ज्याचा मी साक्षीदार आहे की मुंबई बंदरामध्ये अमेरिकन गहू PL 480 खाली जो यायचा तो घेऊन येणारी बोट आली तर 2 दिवसांनी रेशनच्या दुकानामध्ये धान्य मिळायचं, अशी परिस्थिती होती. म्हणजे ज्याला खऱ्या अर्थाने हातातोंडाशी गाठ असणं म्हणतात ना, तशी परिस्थिती होती. आज तशी परिस्थिती नाहीये. आम्ही अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहोत, धान्याची कोठारं भरलेली आहेत, आणि तशा अर्थानं भारतामध्ये कुठल्याही प्रकारे भूकबळी वगैरे हे पडायची शक्यता मला अजिबात दिसत नाही. आता स्टॅटिस्टिकली विचार करणारी जी मंडळी असतात संख्याशास्त्रीय दृष्टिकोनातून, त्यांना आकडेवारीचं मोल खूप अधिक असतं, स्वाभाविक आहे, त्यांचा तो पेशा आहे. पण एक लक्षात घ्या की भारतामध्ये जे GDP चे आकडे प्रसृत होतात ते वास्तवापासून खूप फारकत घेतलेले असतात. तुमच्या देशामधली परिस्थिती इतरत काही देशामधली परिस्थिती वेगळी असू शकेल. आता बघा, आमच्याकडे एक मोलकरीण काम आलाय आणि मी त्याला जो काही पगार देत असू आम्ही तो आम्ही त्याला रोख देतो, त्याची कुठे नोंद होत नाही, ना तो बँकेत न जातो, ना ती त्याच्यावर काही टॅक्स भरते, ना त्याची कुठे नोंद होते. दिवस अजूनही कॅशलेस सोसायटी काही भारतात आलेली नाही. दिवसभरामध्ये मी 4-5 तरी व्यवहार असे करतो की जेव्हा मी रोख काहीतरी देतो आणि खरेदी करतो, म्हणजे भाजीपाला असेल, फळं असेल, अनेक प्रकारे. आता अशा प्रकारच्या उत्पन्नाची नोंद घेतली जात नसल्यामुळे कदाचित GDP ची आकडेवारी प्रत्यक्षापेक्षा वेगळी असेल मी सांगू नाही शकत. पण मुळातच
हा देश खूप दरिद्री आहे, खूप भिकारी आहे तिकडे सगळे, अशा प्रकारची एक बाध्यक प्रतिमा विशेषतः पाश्चात्य माध्यमामध्ये प्रचलित आहे, ती वास्तवापासून खूप खूप वेगळी आहे, विसंगत आहे असं मी म्हणू इच्छितो. अगदी साधी गोष्ट आहे, किती जरी अडचणी आल्या तरी शेवटी एक लक्षात घ्या, 130 कोटी भारतीयांना त्यांच्या निर्माण काही नवीन निर्माण करायच्या क्षमतेला, त्यांच्या प्रतिभेला तुम्ही काही कायम कोंडून ठेवू शकत नाही. सरकारी धोरणामुळे त्याच्यावर बंधन अनेक येतात, ही गोष्ट खरी आहे. भारतीयांची प्रतिभा खऱ्या अर्थाने विकसित होऊ शकत नाही, होऊ शकलेली नाही, ही गोष्ट खरी आहे. पण तरी सुद्धा तशाही परिस्थितीवरती मात करत अनेक भारतीय उद्योजक आपापल्या पातळीवरती वैभव संपादन करतायत, प्रगती करतायत, रोजगार निर्माण करतायत, आणि हे चालू आहे, ही प्रक्रिया चालू आहे. आपापल्या पातळीवरती अनेक जण चांगल्या चांगल्या प्रकारे काम करत असतात. आता बाळासमोर मला आनंद बर्वेंचा चेहरा दिसतोय, ते भारतात आले की त्यांचा गुजरात मधला एक मित्र आहे श्रॉफ म्हणून, त्याची युनायटेड फॉस्फरस म्हणून कंपनी आहे, तिकडे ते जातात आणि त्याचं कौतुक ते मला सांगत असतात की त्यांनी कशा प्रकारे विस्तार केलाय. आणि अशी असंख्य उदाहरणं आहेत बरं का, प्रत्येक प्रांतात आहेत. तेव्हा खऱ्या अर्थानं भारत हा काही दरिद्री मागासलेला देश आहे अशा प्रकारची प्रतिमा ही माध्यमामधनं जरी येत असेल तर ती चुकीची आहे, ती दूर सारा मनातून. आता भारतामध्ये पराकोटी जी विषमता आहे ही गोष्ट मात्र खरी आहे, दुर्दैव आपलं. पण भारतामधली एकूणच विविधता, भारताचे वैविध्य हे इतकं म्हणतात की भारताबद्दल केलेलं कुठलंही विधान हे खरं असू शकतं आणि त्याचा व्यत्यासही तेवढाच खरा असू शकतो. एनिथिंग सेड अबाउट इंडिया कॅन बी ट्रू अँड द कॉन्व्हर्स ऑफ दॅट कॅन ऑल्सो बी प्रूव्ह टू बी ट्रू. कारण तुम्ही बघावं तसं दिसतं ना तुम्हाला, तुम्ही बघाल तशी तुम्हाला उदाहरणं देता येतात तुमच्या विधानाच्या, तुमच्या मांडणीच्या समर्थनार्थ तुम्हाला अनेक गोष्टी सादर करता येतात. ही शक्यता भारतासारख्या वैपुल्याने भरलेल्या देशामध्ये सहज शक्य आहे. माझे एक स्नेही आहेत, तुमच्यापैकी काही जण त्यांना ओळखत असतील, काही जण ओळखत नसतील. त्यांनी अंतर्ज्ञानमध्ये काही वर्षापूर्वी एक लेख लिहिला होता, ते ज्ञानप्रबोधिनीशी संबंधित होते आणि मग पुढे फोर्ड फाउंडेशन आणि स्विसेड अशा दोन मोठ्या आंतरराष्ट्रीय मदत संस्थांबरोबर त्यांनी पूर्ण वेळ वर्षानुवर्ष काम केलं आणि त्या सल्लागार म्हणून ठिकठिकाणी जात असत. त्यांनी आमच्याकडे जो लेख लिहिला होता, विस्तृत मोठा लेख आहे बरं का, तो अंतर्ज्ञानमध्ये प्रसिद्ध झालेला आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की किल्लारीच्या भूकंपामुळे अनेक हजारो लोकांची घर उद्ध्वस्त झाली पण माझा पुण्यामध्ये फ्लॅट आला, पण माझा पुण्यामध्ये फ्लॅट झाला. कारण त्यांना कन्सल्टंट म्हणून जी फी मिळत होती ती इतकी जास्त होती आणि त्या काळामध्ये ते म्हणाले की म्हणजे चांगल्या भावनेने त्यांनी तो लेख केला होता, पण त्याच्यामध्ये त्यांनी ही हा त्यांचा अनुभव त्यांनी मांडला होता की त्या भूकंपामध्ये की अनेकांनी आपले हात कसे पांढरे करून घेतले, कसे धुवून घेतले अशा अर्थानं. तेव्हा माध्यम प्रतिमा या आपण दूर कराव्यात, दूर ठेवाव्यात. प्रत्यक्षामध्ये मात्र एक लक्षात घ्यावं की ज्यांचे हितसंबंध अरिष्टामध्ये गुंफलेले आहेत, गुंतलेले आहेत, असा एक बुद्धिजीवी लोकांचा वर्ग भारतामध्ये निश्चित आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्यांचे हितसंबंध त्याच्यात कसे गुंतले ते मी सांगू शकणार नाही, पण भारतातल्या दारिद्र्यावरती अनेकांनी PhD केलेली आहे, भारताची गरिबी कशी दूर करता येईल याच्यावरती पंचतारांकित हॉटेलामध्ये सतत परिसंवाद होत असतात, असा एक वर्ग आपल्या देशामध्ये आहे याची आपण जाणून ठेवावी. तेव्हा पहिला मुद्दा, माध्यम प्रतिमांवरून बदलत्या भारताचे चित्र कृपा करून रंगू नका, आणि त्यातनं ज्या प्रतिमा तुमच्या पुढे येतात त्याची शहानिशा करून मगच आपले निष्कर्ष नक्की करा. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा भाग माझ्या भाषणात मगाशी म्हटल्याप्रमाणे आशादायी घटक कुठे कुठे दिसत आहेत मला भारतात, हा मला मुद्दा महत्वाचा वाटतो. अशा करता की कुठल्याही समाजाचा जर तेजोभंग झाला तर त्या समाजाचा विकास कधीच होणार नाही. त्यामुळे भारतामधलं कटु वास्तव सामोरं जेव्हा येत असतं तेव्हा तेव्हा आपण आपला तेजोभंग होणार नाही याची देखील खात्री करून घेतली पाहिजे, त्या दृष्टीने देखील आपण दक्षता बाळगली पाहिजे. मी जेव्हा भारताचा विचार करतो, भारतीय संस्कृतीचा विचार करतो, तेव्हा मला असे अनेक मानबिंदू दिसतात की ज्याचा मला मनापासून कायमस्वरूपी असा अभिमान वाटतो. श्रवण बेळगोळ्याला जर मी गेलो
आणि गोमटेश्वरचा तो भव्य पुतळा उभारला, बघितला, उभारलेला, जो चंद्रगुप्त मौर्याच्या साधारण कालखंडामधला आहे बरं का, इसवीसन पूर्व. माझ्या मनात प्रश्न निर्माण होतो की या लोकांमध्ये काय लॉजिस्टिक असेल, त्यांनी तो पुतळा कसा त्या विंध्यगिरी पर्वतावरती चढवला असेल, तो कसा निर्माण केला असेल. चमत्कार आहे, गोमटेश्वरचा पुतळा हा एक चमत्कार आहे. हे दक्षिणेचं. मी जेव्हा पश्चिमेकडे दिलवाडाचं मंदिर बघतो अबोला आणि त्या संगमरवराचं बांधकाम करतो, तेव्हा माझ्यामध्ये प्रश्न, माझ्या मनात असा एक प्रश्न निर्माण होतो की यांच्याकडे काय इन्स्ट्रुमेंटेशन होतं, कुठल्या प्रकारची त्यांच्याकडे साधनं होती, अस्त्र होती, जेणेकरून ते इतकं इंट्रिकेट डिझाईन तयार करू शकले. मी उत्तरेला गेलो, कुतुब मिनारच्या बाजूलाच एक लोहस्तंभ आहे, 1500-1500 वर्ष जुना आहे लोहस्तंभ, पण गंजलेला नाही. आता तत्कालीन कारागिरांना कदाचित ऑक्सिडेशन म्हणजे काय हे माहिती नसेल, परंतु तो लोहस्तंभ गंजू नये म्हणून जे काही करावं लागतं ते त्यांनी तिकडे केलेलं आहे. आणि गेले 1500-1500 वर्ष तो लोहस्तंभ त्या कारागिरांच्या कौशल्याचं प्रतीक म्हणून स्थित आहे. मी पूर्वेला गेलो, कोणाचं सुवर्ण मंदिर बघितलं की मला भारताचा अभिमान वाटतो की अशा प्रकारचं सुवर्ण मंदिर, इतकं भव्य दिव्य खगोलशास्त्राचं ज्ञान त्याच्यामध्ये जे प्रतीत होतं हे सगळं अभ्यासनीय आहे. या गोष्टींचा तर मला अभिमान नक्कीच वाटतो, पण त्याचबरोबर मला नेहमीच असं वाटत आलं आहे की भारताच्या सांस्कृतिक वारशाचा अभिमान हा एक भाग झाला, पण आजचा भारत जो आहे त्याच्यामधले अभिमान बिंदू काय काय आहेत त्याचा पण शोध घेतला पाहिजे. अशा प्रकारचा शोध घेणं ही एका अर्थानं माझी स्वतःची व्यक्तिगत गरज आहे. अशा अर्थानं की मी या देशात देशाचा नागरिक आहे आणि मी आयुष्यभर भारतातच राहणार आहे हे नक्की. मी कुठल्याही देशात स्थायिक व्हायची काळीची शक्यता नाही. त्यामुळे मग असा जेव्हा मी विचार करायला लागलो तेव्हा मी असा विचारही करायला लागलो की मग या देशामध्ये मला अभिमान वाटावा. सांस्कृतिक वारसा ही एक गोष्ट झाली, आमची संस्कृत भाषा, आमचं रामायण, आमचं महाभारत हे सगळं सगळं भव्य दिव्य आहे, पण आजच्या भारताचा विचार करताना काय जाणवतो मला, त्या दृष्टीने जेव्हा मी शोध घेतो, विचार करतो, तेव्हा देखील मला काही गोष्टी जाणवतात ज्याच्याविषयी मी आता थोडक्यात सांगणार आहे, कारण आता वेळ कमी आहे. अगदी आता तुमच्या आजूबाजूला मोबाईल आहे, प्रत्येकाकडे मोबाईल आहे, भारतातील प्रत्येकाकडे मोबाईल आहे. हा मोबाईल म्हणजे मला भारतामध्ये ज्या प्रकारचा बदल संभवनीय आहे तंत्रज्ञानाच्या मदतीमुळे त्या बदलाचं एक प्रतीक वाटत. मोबाईल हे आशादायी भारताचं एक प्रतीक आहे असं मी मानतो. का? मोबाईलचे तोटे अनेक आहेत. मोबाईलवरती अगदी लहान मुलं सुद्धा नको ते बघत असतात हे मला माहिती आहे. मोबाईलमुळे माणसाचा एकमेकांशी परस्पर संपर्क अधिकाधिक पातळ होत आला याची मला कल्पना आहे, पण तरी सुद्धा मोबाईलचे उपयोग मला इतके दिसतात, इतक्या पातळ्यांवरती लोक त्याचा वापर करतायत आणि इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये. गेल्या 20-22 वर्षामध्ये एक मोबाईल आला ना, मी देखील काही मोबाईल खूप पूर्वी नव्हतो वापरत, स्मार्टफोन तर अगदी अलीकडे आला, पण ज्या झपाट्याने त्याचा प्रसार झाला याचाच अर्थ त्याची उपयुक्तता सर्वसामान्य भारताला पटलेली आहे. आमच्या दारात बसणारी भाजीवाली मोबाईल वापरते, मोलकरणी मोबाईल वापरतात, प्लंबर असतात तुमच्याकडे येणारे मोबाईल असतो, सुतार असतात मोबाईल असतो, शेतकऱ्यांकडे मोबाईल असतात, त्यांना कळतं बाजारभाव कुठे जास्त चांगला मिळेल. मोबाईलचे अगणित वापर या देशामध्ये आज होत आहेत आणि त्यांनी सर्वसामान्यांचं जनजीवनाचं जे सुलभीकरण झालं आहे ते देखील एकदा विचारात घ्या. एक वेळ अशी होती की आमच्या घरातला गॅस संपला आणि मला नवीन गॅस सिलेंडर बुक करायचा असेल तर अक्षरशः अर्धा अर्धा तास मला फोन फिरवावा लागायचा, कारण स्वतःचा त्रास कमी करावा म्हणून त्या गॅस एजंटची जी कामगार तिकडे जी कर्मचारी स्त्री होती ती रिसिव्हर चक्क काढून ठेवायची 1700 लोकांनी सारखे फोन करून त्रास देऊ नये म्हणून. आणि तो फोन बुक करणं इतकं त्रासाचं होतं की त्या तो सिलेंडर जेव्हा तुमच्याकडे आणून पोहोचवायचा माणूस तेव्हा तुम्हाला अपरिहार्यपणे त्याने आपल्याला उपकृत केलं अशी भावना निर्माण व्हायची मनामध्ये. हे असा कोणाला तरी मस्का झाल्याशिवाय बरं सिलेंडर येत नव्हतं. आज परिस्थिती अशी आहे की मोबाईलवरती मी गॅस सिलेंडरचं बुकिंग करतो आणि काही क्षणामध्ये मला त्यांचा निरोप येतो, काही क्षणामध्ये माझ्या नावाने पावती फाटल्याचं मला कळतं आणि गॅस सिलेंडर घरपोच येतं, त्याचे किती पैसे होणार ते कळतं, त्याची पावती मला मोबाईलवरून मिळते. माझा पासपोर्ट
काही दिवसापूर्वी संपला होता आणि आतापर्यंतचा माझा अनुभव असा आहे की पासपोर्टचं नूतनीकरण करणं म्हणजे महाकठीण काम आहे. कारण त्याच्याकरता अनेक वेळा त्या पासपोर्ट ऑफिसमध्ये चक्रा टाकाव्या लागायच्या, तिकडे मग पोलीस व्हेरिफिकेशन करा, मग त्याच्यात खूप वेळ द्यायचा आणि त्यांचे सगळ्यांचे तुम्ही काहीतरी पैसे द्यावे तशी अपेक्षा असायची वगैरे वगैरे वगैरे. यावेळेला मात्र माझं पासपोर्ट नूतनीकरण करण्याचं जे काम आहे ते इतक्या सहजगत्या झालं, इतक्या सुलभतेने झालं की ते अक्षरशः अवर्णनीय आहे. आम्ही दोघांनी, मी आणि माझ्या पत्नीनं, ऑनलाईन बुकिंग केलं. मिळालेला वेळेला, मिळालेला दिवसाला, दिवशी आम्ही तिथं गेलो. मुंडव्याला त्यांचं ऑफिस आहे. तुमचा विश्वास बसणार नाही मंडळी, पण खरं सांगतो 15-20 मिनिटांमध्ये आम्ही तिथनं बाहेर पडलो आणि आम्ही घरी पोहोचेस्तोवर आमच्या मोबाईल वरती निरोप आला होता की युअर पासपोर्ट हॅज बीन इश्यूड. का? तंत्रज्ञान आणि काही प्रमाणामध्ये TCS सारख्या कंपनीची कार्यक्षमता. पासपोर्ट नूतनीकरणाचं काम केंद्र सरकारनं TCS वर जिथे सोपवल्यानंतर पासपोर्टच्या कार्यालयामध्ये प्रचंड बदल झालेला आहे. असाच बदल RTOच्या कार्यालयात पण झालाय, असाच बदल इन्कम टॅक्स मध्ये झालाय. होतोय, अडचणी आहेत, अडचणी नाही पण होतोय. तर या सगळ्या जेव्हा मी मोबाईल म्हणतो तेव्हा मला इंटरनेट देखील त्याच्यात अभिप्रेत आहे. या सगळ्या तंत्रज्ञानामुळे ज्या सुविधा जनसामान्यांपर्यंत उपलब्ध होऊ शकतात त्या सगळ्या प्रकारच्या सुविधा मला अपेक्षित आहेत. पण म्हणून मोबाईल हे विकासाचं, आशादायी भारताचं एक प्रतीक म्हणून मी त्याच्याकडे बघतो. आता आपण प्रत्यक्ष भारताचे चित्र बघूया. सुदैवानं लागू आणि इतर सगळ्या मंडळींनी काही स्लाईड्स उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये अमूल डेअरीची एक स्लाईड आहे, त्याचा नंबर आहे 13. तर त्याबद्दल जरा मला बोलावं असं वाटतं त्या स्लाईड बद्दल 13 नंबरच्या. ती अमूल डेअरीची स्लाईड आहे. आता माझ्या लहानपणी आमच्या घरी आम्ही 5 भाऊ, आई वडील, टोन दुधाच्या 2 बाटल्या मिळायच्या. 1/2 लिटरची 1 बाटली, 2 बाटल्या मिळायच्या. बाकी दूध उपलब्धच नव्हतं. खासगी डेऱ्या होत्या 2-3, पण तिथे दूध खूपदा नसायचं. बरं, त्यांचं देखील रक्तीत त्यांचा ठरलेला असायचा. आम्ही सरकारी कार्ड आमच्याकडे होतं, त्या कार्डाचा वापर करून आम्ही दूध आणायला सकाळी 6-6:30 जायचो. रांग लावावी लागायची. रांग हा देखील शब्दप्रयोग चुकीचा आहे, पण प्रत्यक्षात तिकडे नुसतीच गर्दी असायची. त्या गर्दीमध्ये केव्हा तरी कसं तरी घुसायचं, आपल्याला मिळायला 2 बाटल्या तर नशीब समजायचं. कारण दूध मुळे उपलब्धच नव्हतं. हे सगळं मी माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. मी नेहमी सांगतो की आम्हा भावांमध्ये भांडणं जी व्हायची ते शंकराचार्य मंडण मिश्रा वादाप्रमाणे कुठली तात्विक भांडणं नव्हती. भारत पाकिस्तान एक एक कशी होईल अशा विषयावर भांडणं नव्हती, वादच नव्हता. आज दूध आणायला कोण जाणार यावर भांडणं व्हायची. दूध आणण्यावरून रणकंदन माझ्यात आणि घरोघरी चित्र होतं. कारण खरोखरच दूध आणणं, दूध केंद्रावरती जाऊन हे एक दिव्य होतं. आज परिस्थिती अशी आहे की रात्री 10 वाजता 11 वाजता कधीही मी औंध मध्येच कुठल्याही दुकानात जरी गेलो तरी मला दूध मिळत. श्वेतक्रांती हा आधुनिक भारताचा एक मानबिंदू आहे आणि अमूल हे त्या मानबिंदूचं एक प्रतिकात्मक स्वरूप आहे. हे जे डेअरी तुम्ही बघता आहात कोणाच्या मालकीचे नाही आहे. सहकारी सोसायट्यांनी एकत्र येऊन, शेतकऱ्यांनी एकत्र येऊन, हजारो शेतकरी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत. तुम्ही मंथन सारखा सिनेमा बघितलाही असेल कदाचित, कदाचित तुमच्यापैकी काही जण अमूलची डेअरी बघूनही आले असतील. पण आज सगळे व्यवसाय मंदीमध्ये असताना अमूल प्रचंड प्रमाणावरती उत्तम प्रकारे आपला व्यवसाय त्यांनी वर्धिष्णू ठेवलेला आहे. अनेक नवीन नवीन उत्पादनं त्यांनी विकसित केलेली आहेत आणि सगळी उत्पादनं उत्तम प्रकारे चाललेली आहेत. श्वेतक्रांती, त्यामुळे समाजात झालेलं परिवर्तन, दुधाची उपलब्धता, आधुनिक भारताचा हा एक मानबिंदू आहे. हे या 13 नंबरच्या स्लाइड वरून तुम्ही बघा, तेव्हा तरी आज जाऊन देखील बघा. पण अमूल हे त्याचं प्रतीक आहे. जमशेदपूर हा देखील माझ्या बोलण्याचा एक विषय आहे. जमशेदपूर माझं आवडतं शहर आहे. मी 10-15 वेळा तरी जमशेदपूरला सहज गेलो असेल. 1, 2, 3 आणि 4 अशा 4 स्लाइड्स आपल्याकडे सुदैवानं उपलब्ध आहेत, त्या आपण बघू शकतो. अगदी सुरुवातीचं, अगदी तुमच्या डोळ्यापुढे जे चित्र दिसते, 1920 सर्वे 100 वर्ष झाली तेव्हा तिथे काहीच नव्हतं.
ओसाड माळरान होतं. खरं म्हणजे हे 1920 खूप आधीच तिकडे सुरू झालंय, कारण त्यांनी त्याच्या आधी 25 वर्ष जमशेदजी टाटांनी तिथे हा कारखाना स्थापित करायचं ठरवलं होतं. प्रत्यक्ष प्रक्रिया अनेक वर्ष चालत गेली, पण ज्या वेळेला भारतामध्ये एक टाचणी सुद्धा तयार होत नव्हती, सेफ्टी पिन सुद्धा तयार होत होते, त्यावेळेला त्या माणसाने भारतामध्ये पोलाद तयार करण्याचं मनात घेतलं, कारण पोलाद हा प्रगतीचा कणा आहे ही त्यांची भूमिका होती. जमशेदपूरमध्ये त्यांनी खरोखरच ज्याला वाळवंटामध्ये ओएसएस असतं ना, तुम्ही एकदा बिहार, आता त्याला झारखंड म्हणतो आपण, पण पूर्वी ते बिहार होतं, तुम्ही एकदा फिरून या आणि एकूण बिहारची पार्श्वभूमी, इतकी ते इतकं मागासलेलं राज्य, आदिवासी भाग, कुठल्याही प्रकारची आधुनिकता जिथं नाही तिथं टाटांनी एक स्वतंत्र शहर बसवलं. तो प्लांट त्यांनी तयार केला, मध्ये अनेक अडचणी आल्या त्या प्लांटमध्ये, नाही असं नाही, पण त्या अडचणीवर मात करून सुद्धा आज टाटा स्टील उत्तम प्रकारे चाललेलं आहे. आणि आता आर्सेलॉर सारखी कंपनी घेतल्यामुळे तर युरोपमध्ये देखील त्यांनी प्रवेश केलेला आहे. नामांकित जागतिक कंपनी झाली आता टाटा स्टील, काही फक्त भारतीय कंपनी नाही राहिलेली. आणि केवळ त्यांनी तिथे संपत्ती निर्माण नाही केलेलं, त्यांनी तिथल्या कामगारांना ज्या सुखसोय उपलब्ध करून दिली, बघा तुमच्या समोर स्लाइड आहे, कुठल्याही आधुनिक शहराला अभिमान वाटावं अशी स्लाइड आहे. तिथल्या बागा बघा, जमशेदपूरचं ज्युबिली पार्क मी जेव्हा बघितलं ना, डोळ्याचं पारणं फिटतं ज्युबिली पार्क बघितल्यानंतर, इतकं सुंदर आहे ते. आता हे जमशेदपूर मधले रस्ते, ते काटकोनामध्ये विभागणारे रस्ते, मधले पुतळे, जिकडे तिकडे असलेल्या सगळ्या सुखसोयी, जमशेदपूरमध्ये ज्या प्रकारची मेडिकल ट्रीटमेंट अवेलेबल आहे ना, तशी भारतामध्ये फार थोड्या ठिकाणी आहे, फार थोड्या ठिकाणी आहे. उत्तम दर्जाची वैद्यकीय सेवा जवळजवळ फुटतात. तिथल्या हाऊसिंग कॉलनीज बघा, टेल्कोची म्हणजे आता टाटा मोटर्स म्हणतो त्याला, टिस्कोची बघा, हे सगळं बघण्यासारखं आहे. एकदा त्यांनी जे तिकडे निर्माण केलेलं आहे तो भारताचा एक अभिमान बिंदू आहे. पंडित नेहरू जमशेदपूरला श्राईन ऑफ मॉडर्न इंडिया असं म्हणायचे, श्राईन ऑफ मॉडर्न इंडिया, आणि ते खरंच आहे. एक आणखीन सांगतो, भारतामधल्या त्याचा प्रदूषित आहेतच, त्यात काही वादच नाहीये, परंतु भारतामधल्या नद्या किती जरी प्रदूषित असल्या, आमच्या घरामध्ये आम्हाला ॲक्वागार्ड लावावं लागतं, ॲक्वागार्ड शिवाय आम्ही पाणी पिऊ शकत नाही. परंतु जमशेदपूर हे भारतातलं एकमेव शहर आहे की जिथं तुम्ही नळाचं पाणी पिऊ शकता, कारण त्यांची जी युटिलिटीज सांभाळणारी कंपनी आहे तिथली, ज्याला जस्को असं म्हणतात, त्यांनी तिथे जो पाणी शुद्धीकरण करायचा प्रकल्प उभारला आहे आणि त्या पाणी पुरवठ्याची जी त्यांनी व्यवस्था केली आहे, त्यामुळे जमशेदपूरमध्ये घरातल्या नळाला येणारं पाणी पूर्णपणे सुरक्षित आहे आणि आपण ते पिऊ शकतो. तुम्हाला याच्यात विशेष काही वाटणार नाही, कारण अमेरिकेमध्ये, युरोपमध्ये सगळीकडे पाणी शुद्ध असेल कदाचित, पण आम्हाला त्याचं अतिशय अप्रूप वाटतं, कारण आज आम्ही कुठेही नळाचं पाणी पिऊ शकत नाही, भीती वाटते, जमशेदपूरमध्ये पिऊ शकतो. जमशेदपूरचे ते वैशिष्ट्य आहे. आता मी जरा आणखीन हे पूर्वेकडे आलो आपण, आता मी जरा आणखीन पश्चिमेकडे परत जातो, अमूल डेअरीच्या बाजूला जामनगर. आता त्याच्याकरता देखील तुमच्याकडे एक स्लाईड आहे 10 नंबरची, जामनगरला एक रिफायनरी आहे त्याची स्लाईड आहे, त्याबद्दल देखील मला 2 शब्द बोलू दे. मी जामनगरला गेलो ना आणि बघायला गेलो होतो, खरं सांगतो थक्क झालो. एकेकाळी जामनगरची ख्याती ही पितळी भांड्यांकरता होती, पितळीची भांडी जामनगरमध्ये तयार व्हायची आणि त्याच्याकरता जमशेदपूर जामनगर हे प्रसिद्ध होतं. जामनगरमध्ये रिलायन्स कंपनीने जी रिफायनरी उभारलेली आहे ते भारतामध्येच नव्हे तर सगळ्या जगामध्ये नामांकित आहे, अत्याधुनिक आहे. आता मला कोणा एका उद्योगाची भलामण करण्याचं अजिबात काही कारण नाही, मला त्याच्यातनं 4 पैसे कधी मिळणार नाहीयेत, पण मी आणि त्यांनी काही भ्रष्ट मार्गांचा अवलंब केला असेल तर त्याचं मी समर्थनही करू इच्छित नाहीये. परंतु मला एवढंच सांगायचं आहे की आज एका प्राचीन शहरामध्ये जामनगर, जामनगरचे महाराज रणजित सिंग ज्यांच्या नावाने रणजी ट्रॉफी क्रिकेट सामने होतात, इतिहास प्रसिद्ध संस्थान होतं, पितळेच्या भांड्यांकरता प्रसिद्ध होतं, आज ते रिफायनरीमुळे जगविख्यात झालेलं आहे. ज्याला लिप फ्रॉगिंग म्हणतात, काय त्याला म्हणायचं आपण, हनुमान उडी म्हणतात, तशी हनुमान उडीचं एक प्रतीक आहे. आणखीन एक गंमत सांगतो जामनगरची, कधी जामनगरला गेलात ना तर एक बघा, जामनगरमध्ये
भारतातली सर्वात मोठी आंब्याची लागवड होते. कल्पना आहे तुम्हाला? फार थोड्या लोकांना याची कल्पना असेल. आपल्याला काय वाटतं, आंबे म्हणजे फक्त रत्नागिरीत हापूसच आहे. तसं नाहीये, भारताचे वेगळे आंबे होतात. जामनगर मध्ये केसर आंबा जो तयार होतो तो आंबा जगभर जातो. आता केसर आंबा तिथे जो त्यांनी लागवड केली ना, त्याच्या मागे ते केले कहाणी आहे रोचक. अकबर बादशहाने बिहारमध्ये आंब्याच्या 1,00,000 झाडांची बाग तयार केली होती. बिहारमध्ये आंब्याच्या झाडांची 1,00,000 बाग अकबराने केली होती. त्याचं नावच म्हणजे लाखी बाग असं होतं. केव्हा तरी धीरूभाई अंबानींना त्या दिवशी ऐकायला मिळालं आणि त्यांनी विचार केला की आपण अशी बाग करू शकतो. जामनगरला त्यांच्या इतर कुटुंबियांनी ते स्वप्न साकार केलं. रिफायनरी बद्दल मला काही बोलायचं नाहीये, ते मला त्यातलं तंत्रज्ञान पण नाही, मला त्यातलं काही समजत पण नाही, पण आहे ते प्रसिद्ध एवढं खरं. पण जामनगर मध्ये जे केसर आंबे होतात आणि अनेक प्रकारची फळं त्यांनी लावली आहेत आणि तिकडे त्यांनी 1,00,000 आंब्याची झाडं लावली आहेत. लाखी बाग हेच त्याचं नाव ठेवलेलं आहे आणि तो केसर आंबा सगळीकडे जातो. आता हे देखील एक प्रतीक आहे बरं का बदलाचं. एकीकडे अत्याधुनिक तंत्रज्ञान एनर्जी सेक्टर, दुसरीकडे आंबे ऍग्रिकल्चर. कल्पना करा म्हणजे किती विविध क्षेत्रांना विकासाची हे पावलं स्पर्श करतायत याचं हे द्योतक आहे. पुढचं एक दिल्लीकडे जाऊ, उत्तरेकडे जाऊ, पश्चिमेकडून. श्रीधरनांची एक स्लाइड मला त्यांनी दाखवली, 11 नंबरची स्लाइड आहे तुमची दिल्ली मेट्रोची. मित्र हो, तुम्ही दिल्ली मेट्रोने प्रवास करा, आवर्जून प्रवास करा. मी कमी किंवा 10 वेळा तरी तिथनं त्या मेट्रोने प्रवास केला असेल. हे श्रीधरन ज्यांचं कर्तृत्व इथे दिसतं सिद्ध झालेलं आहे, त्याने खरं सांगायचं तर मेट्रोचा प्रकल्प आधी पुण्यात त्यांना राबवायचा होता. त्याने तो तयारी केला होता पण अनेक कारणांनी, ज्या कारणांमध्ये मी आता खोलात जाऊ इच्छित नाही, त्यांनी तो इथे राबवला नाही. दिल्लीमध्ये त्यांना स्वातंत्र्य मिळालं, त्याला शीला दीक्षित मुख्यमंत्री होत्या, त्यांनी पूर्ण पाठबळ उभं केलं सरकारच्या, त्यांच्या मागे हस्तक्षेप अजिबात केला नाही. दिल्ली मेट्रो दिल्लीमध्ये क्रांती केली आहे. जी क्रांती मारुती मोटारीने एकेकाळी भारतीय वाहन उद्योगामध्ये केली होती तीच क्रांती मेट्रोनी दिल्लीमध्ये केली आहे. बघण्यासारखं आहे. त्यामुळे प्रदूषण किती कमी झालं, त्यामुळे वाहतूक किती सुलभ झाली, लोकांचा वेळ किती वाचला, श्रम किती वाचला, या सगळ्या आकडेवारीमध्ये काही मी आता जात नाही कारण तेवढ्या खोलात जायला आपल्याकडे वेळ पण नाही. पण मी एवढं नक्की सांगेन की दिल्ली मेट्रो हा भारताचा, आधुनिक भारताचा एक निश्चितपणे मानबिंदू आहे. आपण झारखंडकडे जाऊ परत, जमशेदपूरला. आमच्याकडे 2 स्लाइड्स आहेत, 5 नंबर आणि 6 नंबरच्या. झारखंड हे मुख्यतः आदिवासी बहुल राज्य आहे आणि भारताचे मूळ रहिवासी म्हणा, मागासलेला समाज म्हणा, पण झारखंडमध्ये मला जी क्रांती झालेली दिसते, होताना दिसते, ती एकदा बघण्यासारखी आहे. छोट्या छोट्या आदिवासी खेड्यांमधल्या मुली 14-14, 13-13 वर्षाच्या आज दुकानामध्ये जाऊन लिपस्टिक विकत घेत आहेत, शॅम्पू विकत घेत आहेत. त्यांच्यामध्ये आपण अधिक विकसित व्हावं अशी एक प्रेरणा आहे. दिल्लीसारख्या ठिकाणी, गुरगाव सारख्या ठिकाणी जिथं तरुण नवरा बायको दोघंही आय टी मध्ये काम करतात, त्यांच्या घरी काम करणारी मोलकरीण, त्यांच्या मुलांना सांभाळणारी मोलकरीण ही जवळजवळ नेहमीच झारखंडमधली असते आणि त्या झारखंडच्या राण्या दर महिन्याला जे पैसे आपल्या गावात पाठवतात त्यातून त्यांच्या कुटुंबाला एक फार मोठा आधार मिळतो. झारखंडमधली माशांची तळी बघण्यासारखी आहेत. त्यांनी ज्या प्रकारे माशांचं उत्पादन वाढवलंय त्या आदिवासी जीवनामध्ये, त्यामुळे किती फरक पडला एकदा बघण्यासारखे आहे. आणि ही हे जे चित्र तुम्हाला दिसतंय ना, हे आजचं प्रातिनिधिक चित्र नाही, हे पारंपरिक आदिवासींचे चित्र आहे. पण आज हीच झारखंडी माणसं चांगल्या प्रकारचे कपडे घालतात. मी त्यांच्या घरी राहत होतो 3 दिवस, शैलेंद्र महातो म्हणून गृहस्थ होते. त्यांचा मुलगा हा गिटार वाजवतो याचा त्याला अतिशय अभिमान आहे. त्यांची मुलगी, तिचं नाव पण त्यांनी जुली ठेवलं, ती इंग्रजी शाळेत जाते, इंग्रजीत बोलते आणि त्या मुलांनी कोरियन मुलीबरोबर लग्न केलं. झारखंडचा आदिवासी, हा झारखंडचा आदिवासी 100% आदिवासी, तरी कोरियन मुलीबरोबर लग्न केलंय. त्यांच्या घरामध्ये आज सगळ्या आधुनिक सुखसोयी आहेत. आदिवासी, एका पिढीपूर्वी आदिवासी होते. तिथे जे मला चित्र दिसतं त्याचं वर्णन मी एका द रिव्होल्युशन ऑफ रायझिंग एक्सपेक्टेशन्स अशा शब्दप्रयोगात करीन.
द रिव्होल्युशन ऑफ राइजिंग एक्सपेक्टेशन्स, जे आज तुम्हाला झारखंडमध्ये दिसतं आणि ते एकूणच आदिवासी पट्ट्यामध्ये दिसतं. आता म्हटलं तर ते भारतापुरते एक फार मोठं आव्हान आहे की या सगळ्या गणतंत्र आणि गुणतंत्र त्यांची सांगड कशी घालायची, हे आव्हान आहे. या आदिवासी मंडळींना आता मागे राहायचं नाहीये, त्यांना राज्यशक ठाकण्यामध्ये रुची आहे, आपल्या सत्तेची त्यांना जाणीव आहे, लोकशाहीचा तो एक अपरिहार्य परिणाम आहे. आणि त्यामुळे त्याच्या जोरावरती त्यांनी स्वतःचा वेगळा विचार करायला सुरुवात केली. झारखंडमध्ये जेव्हा मी तिथल्या राज्यकर्त्यांच्या भ्रष्टाचाराविषयी बोललो, कारण ते सगळेच नेते कोणी एकेकडे जमशेदपूरला राहत होते झारखंडमध्ये, झारखंडमध्ये जमशेदपूरशिवाय काही नव्हतं खरं सांगायचं तर. आणि कंपनीकडनं कॉन्ट्रॅक्ट मिळवायची छोटी मोठी याच्यावरती ते नेते पोचले जात होते, त्यांचा भ्रष्टाचार खूप होता, मी त्याच्या अनेक कथा ऐकायचो. आणि जेव्हा मी त्याचा उल्लेख केला तेव्हा तिथली माणसं मला सांगायला लागली, वो कैसा भी हो वो हमार आदमी है, वो कैसा भी हो वो हमार आदमी है. समजून घ्या, मनोवृत्ती समजून घ्या. ते म्हणाले, जब तुम्हारे सभी सिंग और सक्सेना मिश्रा और श्रीवास्तव उनके सामने कमर में झुकते हैं तब हमें कितनी खुशी होती है उसका आप एहसास नहीं कर सकते. शतकानुशतकाच्या अन्यायाचं ते एका अर्थानं आंशिक परिमार्जन होत. त्याची तुलना मी तुमच्या न्यूयॉर्कच्या मेडिसन स्क्वेअर गार्डन मध्ये त्यावेळेच्या कॅशियस क्लेने एखाद्या गोऱ्या बॉक्सरला तुडवावं आणि मग हजारो कृष्णवर्णीय प्रेक्षकांनी चित्कार करावा आनंदाने, त्या भावनेशीच करू शकेन. यांच्या ज्या आजच्या ज्या त्यांच्या ज्या भावना आहेत, त्यांची जी आसक्ती हा शब्द चुकीचा आहे, पण त्यांच्यात एक आस आहे पुढे यायची, राज्य करायची, अमुक तमुक. हे संबंध भारतातला जो आदिवासी पट्टा आहे ना, म्हणजे पार डांग उंबरगाव पश्चिमेला घ्या आणि ओरिसा पूर्वेला घ्या, त्या संबंध पट्ट्यामध्ये आज हा आदिवासी समाज जागृत होतोय. हे भारतापुढचं एक आव्हान आहे, पण ही जी द रिव्होल्युशन ऑफ राइजिंग एक्सपेक्टेशन्स, ते मला एक आशादायी चिन्ह वाटत. कारण अशी भावना निर्माण झाल्याशिवाय, प्रगतीची आस, प्रगतीची आच कुठेतरी अंतर्यामी स्फुरल्याशिवाय माणूस कार्यप्रवण होणारच नाही. शतकानुशतक ती मंडळी तशी जगण्यामध्येच राहत होती, कंदमुळं खाऊन जगत होती, आज नाही आहे तशी परिस्थिती. आणि हे प्रगतीचं पहिलं पाऊल आहे, प्रगतीची आस निर्माण होणं हे प्रगतीचं पहिलं पाऊल आहे. आता आणखीन पूर्वेकडे जाऊ, आसाममध्ये. आसाममधल्या चहाच्या मळ्याविषयी आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे, 7 नंबरची स्लाइड आहे आपल्याकडे, ती आपण बघू शकतो. आसाममधल्या चहाच्या मळ्याचं ते चित्र आहे 7 नंबरच्या स्लाइड मध्ये. आसाम हा खरं सांगायचं तर एकेकाळी एक भारताचा संपन्न भाग गणला जायचा. आसाममध्ये तेल प्रथम सापडलं, आसाममध्ये अनेक गोष्टी चांगल्या चांगल्या तिथे घडलेल्या आहेत. चहाचे मळे एकेकाळी चहाचं उत्पन्न निर्यातीपासून होणार सर्वाधिक आसाममधून व्हायचं आणि भारताचं सर्वाधिक उत्पन्न चहाच्या निर्यातून व्हायचं. आज परिस्थिती बदलली आहे, पण तिथल्या चहाचे मळ्यामधून जी समृद्धी निर्माण होऊ शकते ती देखील आपण अभ्यास करण्याजोगी आहे. त्यांना कॉफी सारखा ब्रँड नाही मिळाला, स्टार बक्स वगैरे सारखा कोणी ब्रँड जर मिळाला असता तर चहाचं खूप मोठं चहामुळे बदल घडून आला असता. आता एक अशा दे चिन्हामध्ये शेवटचं, कारण वेळ कमी पडतोय म्हणायची जाणीव आहे. भारताची लोकशाही ती अनेक त्रुटींनी युक्त आहे याची मला पूर्ण कल्पना आहे, पण तरी सुद्धा मला तो भारताचा एक मानबिंदू वाटतो. इंदिरा गांधीने ज्यावेळेला आणीबाणी लागली आणि तदनंतर निवडणुका घेतल्या, त्या निवडणुकांमध्ये त्या हरल्या. आमच्यापैकी काही जण जे आणीबाणी विरुद्धच्या सत्याग्रहामध्ये सामील होते, आम्हाला क्षणभर सुद्धा असं वाटलं नव्हतं की इंदिरा गांधी सत्तेवरून खाली उतरतील. आम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत असं वाटत होतं काहीतरी करून त्या सत्तेला चिकटून राहतील, काहीतरी घुसपट काढतील, काहीतरी करतील. तसं घडलं नाही, त्या सत्तेवरून खाली उतरल्या, विरोधी पक्षाचं सरकार आलं. बिहारमध्ये लालू यादवांची सत्ता गेली, दुसरं सरकार आलं. भारतामध्ये शांततामय मार्गाने सत्ता बदल होऊ शकतो आणि असा सत्ता बदल भारतामध्ये लोकशाही मार्गाने होऊ शकतो याचा मला अभिमान वाटतो. कारण जगामधल्या फार थोड्या देशांमध्ये अशा प्रकारे सत्ता बदल व्हायची शक्यता ही आज दिसते. आता माझ्या भाषणाच्या तिसऱ्या भागाकडे वळतो, चिंताजनक भाग. बदलत्या भारताबद्दल बोलताना चिंताजनक भागही खूप आहे, ते मला सांगावं असं वाटतो.
त्याचं मला बिस्लेरी हे प्रतीक वाटतं. तर मोबाईल हे मला एक आशयाचं प्रतीक वाटतं ना. तसं बिस्लेरीची बाटली त्याची एक आपल्याकडे स्लाईड पण आहे 8 आणि 9 अशा दोन नंबरच्या स्लाईड आहेत आपल्याकडे ही बिस्लेरीची बाटली. हे मला आमच्या अपयशाचं प्रतीक वाटतं, आमच्या मागासलेपणाचं द्योतक वाटतं. आमच्या नद्या इतक्या शुद्ध आहेत की आम्हाला घरामध्ये शुद्ध पाणी उपलब्ध होऊ शकत नाही. त्याच्याकरता एक तर अक्वागार्ड वगैरे तिला लावा किंवा जाहीर कार्यक्रमामध्ये या बिस्लेरीच्या बाटलीवर अवलंबून राहा. आपल्यापैकी अनेक जण भारतामध्ये वरचेवर येत असतील. कोणती कोणाचे लग्न असेल, कोणी कोणाचे पार्टी असेल, काही समारंभ असेल, भारतामधला एकही जाहीर कार्यक्रम बिस्लेरी बाटलीशिवाय तुम्हाला पार पडायला दिसणार नाही. प्रत्येक लग्नात, प्रत्येक कार्यक्रमात, प्रत्येक सभेत टेबलावरती बिस्लेरी बाटली हवीच. कारण आम्ही शुद्धपणे पुरवू शकत नाही. त्या आपल्या मागासलेपणाचं हे मला द्योतक वाटतं. आणखीन एक 9 नंबरची स्लाईड आहे, त्याच्यामध्ये बनारसचा गंगेचा किनारा किती प्रदूषित आहे ते तुम्हाला दिसेल. मला की त्याच्यावर तर फार चर्चा करायची नाही कारण आपल्याकडे तेवढा वेळ पण नाहीये. आता परिस्थिती बदलली आहे, बाय द वे हे जुनं चित्र आहे, आता परिस्थिती खूप बदलली आहे. पण मुळात भारतातल्या नद्या प्रदूषित आहेत हे नाकारण्यामध्ये काही सांगशील नाही. असो, चिंताजनक बाबींचा विचार करताना दुसरी एक बाब, ठीक आहे, या स्लाईडचा संबंध संपला. आमचे अत्यंत खराब अंतर्गत रस्ते, एकीकडे हायवे आहेत, उत्तम हायवे आहेत, एक्सप्रेस वे उत्तम आहे, पण तुम्ही जर हायवे सोडून जर खाली उतरलात ना तर गल्ली बोळामध्ये रस्ते इतके खराब आहेत, इतके गर्दीचे आहेत, काय काय सांगावं. मला आठवतं 3 सर्कलला आमच्या घरासमोर डॉक्टर आंबेडकर रोड होता. त्यावेळेला त्याला व्हिन्सेंट रोड म्हणायचे. तो लालबागला सुरू व्हायचा आणि सायनपर्यंत जायचा. लालबाग, परळ, दादर, 3 सर्कल, सायन असा तो रोड होता, रस्ता होता. मोठा भव्य रस्ता, तेवढा जेवढा रस्ता रुंद होता ना तेवढेच फुटपाथ रुंद होते. आणि मित्र, तुम्ही विश्वास ठेवणार नाही पण 100% खरं सांगतो, कारण माझ्या डोळ्यांनी ते मध्ये असंख्य वेळा बघितलंय. महिन्यातून 2 वेळा म्युन्सिपाल्टीचे टँकर यायचे आणि होस पाईपने पाणी मारून ते रस्ते धुवायचे. ही वस्तुस्थिती आहे. आज आम्ही कल्पनेतही ती शक्यता आणू शकत नाही. खऱ्या अर्थानं त्यामुळे ज्याला आपण इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो ते अतिशय केविलवण आहे. भारतातलं लोकसंख्येचा प्रश्न आहे. मुंबईमध्ये एकेकाळी लोकलमध्ये जागा मिळायची आणि जरा चपळाई दाखवली तर विंडो सीटही मिळत होती. आज ट्रेनमध्ये चढायच्या कल्पनेनंच अंगावरती काटा उभा राहतो. वाढती लोकसंख्या, त्याला आवर घालण्यातलं अपयश, आपलं अपयश चिंताजनक घटक आहे. भारतातले पोलीस आणि न्याय यंत्रणा चिंताजनक घटक आहे. वर्षानुवर्ष खटले रेंगाळतात. लोकांना विश्वास वाटत की माझ्यावर अन्याय झाला तर मी पोलीस स्टेशनवर जाऊन दाद मागू शकतो. तो वाटायला हवा विश्वास, पण नाही वाटत. चिंताजनक घटक आहे. विषमता, भारतातली विषमता, आपल्याकडे एक स्लाईड आहे, 14 नंबरची स्लाईड आहे. त्या स्लाईड मध्ये ती विषमता छान दिसते. 14 नंबरची स्लाईड आहे, त्याच्यामध्ये बघा तुम्ही, एकीकडे चांगलं हॉटेल दाखवलंय, पिझ्झा दाखवलाय, खाणारी माणसं, दुसरीकडे 14 नंबरची स्लाईड आहे ती, त्याच्यामध्ये रस्त्यावरचा भिकारी माणूसही दिसतोय. आता अशा प्रकारची विषमता भारतामध्ये आहे. हे बघा तुमच्या समोर आहे चित्र. ही विषमता डोळ्याला पाणी आणणारी आहे, ती आहे, ही गोष्ट खरी आहे. पण कधी कधी मी असाही विचार करतो मंडळी की विकास ही पूर्णतः एक व्यक्तिगत प्रक्रिया आहे. डेव्हलपमेंट इज प्रायमरिली अन इंडिव्हिज्युअलिस्टिक प्रोसेस. म्हणजे कशा अर्थानं की बघा तुम्ही 3 भाऊ बघा, 3 भावंड बघा, एकाच जनुकांची, एकाच आई बापांची, एकाच पर्यावरणात वाढलेली, एकाच शाळेत शिकलेली, एकाच घरात लहानाची मोठी झालेली, पण काळाच्या ओघामध्ये त्यांच्यामध्ये खूप फरक पडतो. कारण शेवटी विकास कोणी कसा करायचा हा पुष्कळचा त्या व्यक्तीवरती अवलंबून असतो. पण ही विषमता मात्र भारतातली जी आहे, अत्यंतिक विषमता जगात सगळीकडेच असणार आहे, हाताची पाठबोट कधीच सारखी असणार नाही, परंतु भारतातली अशा प्रकारची विषमता ही अतिशय क्लेशदायक अशी वाटते मला. एक चिंताजनक भारताचा एक भाग मला अजून मांडावा असा वाटतो, तो म्हणजे लोकांनाही राजकारण झालं आमचं. लोकांनाही म्हणजे अशा अर्थानं की मॅन प्लीजिंग, की लोकांना खुश ठेवायचं, डेमोगॅजी ज्याला म्हणून, डेमोगॅजी म्हणून काय त्याला शब्द कुठला वापरायचा मला कळत नाही, पण सतत लोकांनाही करणारा प्रशासन. म्हणजे कशा अर्थानं बघा की आता एखाद्या सरकारला जरी खात्री असेल की अमुक एक समाजाला आरक्षण देणं शक्य नाही, पण ते कुठलंही सरकार, कुठल्याही पक्षाचं सरकार हे उघडपणे सांगणार नाही कधी. का? तर त्यांना मत गमावण्याची भीती वाटते. त्यामुळे भारतातलं प्रशासन गुणार निर्डल
MYRDL म्युरडाल हा एक स्वीडिश इकॉनॉमिस्ट होता. त्यांनी द एशियन ड्रामा अँड इन्क्वायरी इन टू द पॉवर्टी ऑफ नेशन्स नावाचं पुस्तक लिहिलंय. ऍडम स्मिथचं जे पुस्तक आहे वेल्थ ऑफ नेशन, त्याला त्याचं ते प्रतिरूप असं म्हणता येईल. त्याच्यात त्यांनी भारतात मागासल्यापणाची जी कारणं अधोरेखित केली आहे त्याच्यातलं एक कारण सॉफ्ट स्टेट असं त्यांनी लिहिलंय. सॉफ्ट स्टेट म्हणजे अशा अर्थानं तो असं म्हणतो की तुम्ही जर भांडवलवादी असतात तरी चाललं असतं, तुम्ही जर साम्यवादी असतात तरी चाललं असतं, पण जे काही धोरण तुम्ही स्वीकाराल ते तुम्ही अंमलात आणायला हवं होतं. पण दुर्दैवाने भारतामध्ये सरकारचं जे धोरण आहे ते अंमलात आणलंच जात नाही. इट इज अ सॉफ्ट स्टेट, म्हणजे अंमलात आणण्याकरता जे जो एक कणखरपणा लागतो तो नसल्यामुळे, आणि तो नाही याचं एक मुख्य कारण लोकांनुनयाची गरज, आरक्षण, लोकांनुनयाची गरज, कोणाला दुखवायचं नाही ही भावना, आणि सगळं सरकारकडून मागायचं. तुमच्यापैकी अनेकांना कुसुमाग्रजांची कणा कविता पाठ असेल. तो मुलगा गोदावरीमध्ये सगळं वाहून गेलाय, शिक्षकाकडे जातो, त्याला वाटतं याला काहीतरी पैसे हवे असतील, खिशाकडे हात जातात, हसत हसत उठला, पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला, मोडून पडलं घर पण तुटला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढपणा. हा जो अभिमान आहे, हा जो स्वाभिमान आहे, हा आज कुठे गेलाय? प्रत्येक जण जास्तीत जास्त आपल्याला कसं सरकारकडून मिळू शकेल याचा विचार करतोय. मला चिंताजनक घटक वाटतो. जगात कुठेच असं घडत नसेल की आपण मागासलेले आहोत हे सिद्ध करण्याची चढाओढ लागली आहे. प्रत्येक समाज आम्ही मागासलेलेच आहोत हे सिद्ध करण्याकरता आकडेवारी गोळा करते. हा केवढा विरोधाभास आहे कल्पना करा. हा मला चिंताजनक घटक निश्चित वाटतो. आता माझ्या भाषणाचा चौथ्या शेवटच्या टप्प्याकडे मी वळतो. सांस्कृतिक समृद्धीची आवश्यकता जो मला महत्वाचा विषय वाटतो, कारण माझं सगळं आयुष्य म्हणजे साहित्य, अंतर्ज्ञान मासिक, लेखन या सगळ्या मागे ती माझी मूल प्रेरणा आहे की सांस्कृतिक समृद्धीचं एक माध्यम साहित्य हे आहे. त्याच्याविषयी बोलावा तेवढं थोडंच होईल. आता वेळ खरं म्हणजे उरलेला नाहीये, पण तरी थोडक्यात सांगतो. मी जेव्हा चंदीगडला गेलो होतो ना, तेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षात आली. मी 3-4 वेळा गेलोय तिकडे. खरं म्हणजे गल्लो गल्ली इंग्लिश शिकवणाऱ्या संस्था आहेत, इंग्रजी शिकवणाऱ्या, त्यांच्या ज्या स्थानिक भाषा आहेत, हरियाणवी म्हणा, पंजाबी म्हणा, काय एकदा हिंदी म्हणा, त्याच्याकडे त्यांनी पूर्ण पाठ फिरवली आहे. पूर्णत इंग्रजीची कास धरलेली आहे. आणि हा प्रकार उत्तर प्रदेशात आहे. हा प्रकार सगळ्या प्रांतामध्ये, भारत सगळ्या भारतीय भाषांची परिस्थिती, केरळचा कदाचित मी अपवाद करेन, काही प्रमाणात बंगालचा अपवाद करेन, पण बाकी सगळीकडे परिस्थिती अतिशय वाईट आहे. आमच्या मातृभाषा सगळ्या धोक्यात आहेत आणि मला ते अतिशय सळणारा मुद्दा आहे, कारण मातृभाषा हे दोन माणसांना जोडणारं सगळ्यात प्रभावी माध्यम आहे असं माझं मत आहे. मातृभाषा ही दोन माणसांना जोडते, त्याचप्रमाणे मातृभाषा ही सामूहिक अस्मिता निर्माण करते समाजात. ती सामूहिक अस्मिता आवश्यक आहे. 18व्या शतकामध्ये जेव्हा राष्ट्रवाद युरोपमध्ये तयार झाला, निर्माण झाला, तेव्हा आपण बघितलं साधारणत एक भाषा बोलणाऱ्यांचं एक राष्ट्र हे तुम्हाला सगळीकडे दिसेल. पोर्तुगीज बोलणाऱ्यांचं पोर्तुगाल, स्पॅनिश बोलणाऱ्यांचं स्पेन, इंग्लिश बोलणाऱ्यांचं ब्रिटन, फ्रेंच बोलणाऱ्यांचं फ्रान्स, जर्मन बोलणाऱ्यांचं जर्मनी, साधारण अशी विभागणी आहे. त्याला एक दोन अपवाद आहेत. स्वित्झर्लंडमध्ये 3 भाषा आहेत, कॅनडामध्ये 2 भाषा आहेत, पण अपवाद आहेत. आणि त्या अपवादामध्ये देखील व्यामिश्रता इतकी नाही जितकी भारतामध्ये. भारतामध्ये 22 भाषा घटनेने मान्य केलेल्या अशा आहेत. एक भाषा नसणं, जोड भाषा नसणं, याची फार मोठी किंमत भारतीय माणसाने आणि माणसाने दोघांनी चुकवलेली आहे. कारण खऱ्या अर्थानं आपलं कुठलंच सामर्थ्य हे एकवटू शकत नाही कुठल्या उपक्रमामध्ये. छोटे छोटे देश बघा, बालकत राष्ट्र बघा, पूर्व युरोपीय देश बघा, छोटे छोटे देश आहेत. भारतापुढे काहीच नाही, पण ती मंडळी किती वेगाने प्रगती करून राहिली आहेत बघा. कारण कुठेतरी त्या राष्ट्राची अस्मिता ही एकवटते आणि त्या अस्मितेचं सर्वात मोठं वाहक भाषा हे आहे. भाषेच्या माध्यमातून जर आपण एकत्र जोडले गेलो ना, आता या क्षणाला महात्मा गांधींनी याची जाणीव होती. म्हणून इंदूरला भरलेल्या 1921 साली राष्ट्रभाषा हिंदी साहित्य सभेमध्ये भाषण करताना त्यांनी हिंदी राष्ट्रभाषा व्हावी आणि म्हणून राष्ट्रभाषा प्रचार समिती स्थापन केली होती. दुर्दैवानं पुढं त्यांना तमिळनाडूमधून बंगालमधून राजकीय कारणास्तव विरोध झाला, त्यामुळे तो सगळा उपक्रम बरबडला.
परंतु मुळामध्ये जोड भाषा असणं ही अतिशय मोठी आवश्यकता होती. आम्ही ती पूर्ण करू शकलो नाही. आणखीन एक मला सांस्कृतिक समृद्धीच्या दृष्टीनं एक खूप खटकणारी गोष्ट म्हणजे आमचा अत्यंत आत्मकेंद्रित असा अभिजन वर्ग आहे. हा अभिजन वर्ग किती आत्मकेंद्रित असावा. कोणीतरी मला मगाशी ज्या स्लाइड पाठवलं ना तुमच्या मंडळीने, त्यात 12 नंबरची स्लाइड आहे बघा, आमचं पुणं. गमतीदार स्लाइड आहे, म्हणजे हसू येतं बघताना. 12 नंबरची स्लाइड आहे, आमचं पुणं असा एक बोर्ड आहे त्याच्यावर खाली. तर ते बघताना याच्यानंतर हा प्रत्येक विषयात तुम्हाला स्वतःच मत नसेल तर या शहरात प्रवेश नाही. आता काय मी पुणेकर आहे, पुणे वास्तव आहे हो. अरुण टिकेकर नेहमी म्हणायचे, पुण्यातला प्रत्येक सिनियर सिटीजन म्हणजे एक एनजीओ आहे. प्रत्येकाला त्याची मतं आहेत, प्रत्येक दुसऱ्या कोणाचं कोणी ऐकूनच घ्यायला तयार नाही. मध्यंतरी व्हॉट्सअपवर एक कोणीतरी विनोद प्रसृत केला होता, हे सगळं सरकार सध्या कोरोना काळामध्ये सुरक्षित अंतर राखा असं म्हणतंय ना, सोशल डिस्टन्सिंग सारखं प्रचार चालू असतो. तर तेव्हा त्यांनी असं म्हटलं होतं की पुण्यातल्या माणसाचं असं एक वाक्याचं सदाशिवपेठी की आम्ही गेली 100 वर्ष सोशल डिस्टन्सिंग पाळतो, आता नवीन काय सोशल डिस्टन्सिंग पाळायचं. हे वास्तव आहे की खऱ्या अर्थानं आमचा अभिजन वर्ग हा अत्यंत आत्मकेंद्रित झालाय. ही मंडळी त्यांच्या मोलकरणीला किती कमी पगार देतात ते एकदा बघा. आपल्या कोऑपरेटिव्ह सोसायटी, आम्ही त्याला कोऑपरेटिव्ह म्हणतो, तो मोठा विनोद आहे खरं. म्हणजे एजीएमला 4 माणसं देखील जमत नाही, 10% लोक देखील जमत नाही. आणि वॉचमनचा जो पगार आज 8000 रुपये महिना साधारण असतो, तो देखील कॉन्ट्रॅक्टर 10% कापून त्यांना देतो. तो पगार वाढवावा म्हणून अनेक वेळा प्रयत्न करून सुद्धा बहुसंख्य मेंबर त्याच्या विरोधात असतात, नाही वाढवत पगार. स्वतःचं पेन्शन 1.5 लाख रुपये असेल, पण वॉचमनला 8000 रुपये पगार असेल तर वाढवायचा नाही. ही जी एक कमालीची आत्मकेंद्रितता आहे, ही देखील कुठेतरी सांस्कृतिक समृद्धीला दूर व्हायला हवी, मला ते आवश्यक वाटतं. कारण एक माझं आवडतं तत्व असं आहे की नव्या जगाची सुरुवात स्वतःपासून होते. तुम्ही छोटे छोटे बदल जरी आपल्या जीवनामध्ये केले तरी देखील त्याचा परिणाम खूप होतो. कारण दृष्टी बदलते तुमची, आणि दृष्टी बदलली की सृष्टी बदलते. जग जसं असतं तसं तुम्हाला दिसत नाही, तुम्ही जसे असता तसं जग तुम्हाला दिसतं. कारण बघावं तसं दिसतं. पण ही दृष्टी बदलण्याकरता ज्या प्रकारचं परिवर्तन व्हायला हवं, त्या प्रकारच्या परिवर्तनाची कास धरताना आमचा अभिजन वर्ग, ज्याच्यावरती समाजाचं वैचारिक नेतृत्व अवलंबून असतं, त्यापासून तो खूप खूप दूर आहे. साहित्यातून आदर्श समाजाचं जेव्हा स्वप्न आपण देऊ शकतो, जिकडे जावे तिकडे माझी भावंडे आहेत, सर्वत्र कोणा माझ्या घराच्या मधेला दिसत आहेत, केशवसुत म्हणून गेले. मर्डेकर देखील म्हणतात असणार, तरीही येतो वास फुलांना, तरीही माती लाल चमकते, खुरट्या बुंद्यावरी चढोनी, तरीही बकरी पाला खाते. पण अशा प्रकारच्या समाजाची निर्मिती करण्याचं स्वप्न साहित्य देऊ शकत, साहित्याने द्यायला हवं, या मतात मी आहे. या उलट तुम्ही समाजाचं खच्चीकरण करणारे विचार सतत प्रस्तुत करत राहिलात तर कुठेतरी त्याच्यात कर्तव्य चुकी आहे, असंही मला नेहमी वाटत आलेलं आहे. एक खूप पूर्वी एक गीत लोकप्रिय होत, त्याच्या 2 ओळी आपण ऐकायला हरकत नाही. एका मुसलमान कवीचं गीत आहे, पण अतिशय चांगलं मला आवडणारं गीत, सारे जहां से अच्छा हिंदू सत्ता हमारा. आपल्याकडे आहे ते गाणं कुठेतरी. या गाण्यामधली जी भावना आहे, जो देशाबद्दलचा अभिमान आहे, आणि देशाचं वर्णन त्यांनी असं केलेलं आहे, एक बगीचा आहे, अनेक हे मला खूप महत्वाचं वाटलं. अशा प्रकारचं स्वप्न लोकांपुढे ठेवणं, समाजाचा तेजोभंग जर व्हायला नको असेल तर अशा प्रकारचं स्वप्न लोकांपुढे ठेवणं हे साहित्याचं प्राथमिक कर्तव्य असं मी मानतो.
आणि त्याच्यापासून आपण च्युत झालेलो आहोत, कमी पडतो असे मला वाटत आलंय. कारण शेवटी एक विलियम पेन म्हणून कोणीतरी मोठा तत्वज्ञ होऊन गेला अमेरिकन, त्याच्या नावाने मला वाटतं तुमच्याकडे राज्य पण आहे पेनसिल्वेनिया म्हणून, त्याचं एक वचन मी कुठेतरी वाचलं होतं, वेअर देर इज नो व्हिजन पीपल पेरिश, वेअर देर इज नो व्हिजन पीपल पेरिश. ही व्हिजन निर्माण करण्याची अनेक माध्यम असू शकतील, साहित्य, कला, संस्कृती हे त्यातलं एक माध्यम आहे. सर्वात शेवटी वेळ झालेली आहे संपायची. थोडस या समूहाबद्दल चार शब्द बोलतो, लहान तोंडी मोठा घास घेतोय त्याबद्दल प्रथमच क्षमा मागतो. अमेरिकेमध्ये चांगल्या प्रकारे स्थिरावलेली ज्यासारखे जे भारतीय मंडळी आहेत त्यांचा आम्हाला अभिमान वाटतो. भारताची उच्चतम विद्वत्ता, उच्चतम प्रतिभा हे तुमच्या ठाई एकवटलेली आहे. अनेक गुण असल्याशिवाय, प्रचंड मेहनत घेतल्याशिवाय तुम्ही या पातळीपर्यंत पोहोचूच शकला नसता. मी असं ऐकतो की अमेरिकेमधले जे विविध समुदाय आहेत लोकांचे, त्याच्यामध्ये भारतीय हे खूप वरच्या श्रेणीचे गणले जातात. चांगली गोष्ट आहे, त्याचा आम्हाला अभिमान वाटतो. पण मला नेहमीच असं वाटत आलंय की भारताशी तुम्ही सांस्कृतिक दृष्ट्या जोडलेला आहात. आता तौर या शब्दामध्येच काय काय नाही का, त्याच्यामध्ये गीत पण आहे, त्याच्यामध्ये नृत्य पण आहे, त्याच्यामध्ये वाद्य पण आहे. त्या तिन्ही शब्दांचं एकत्रीकरण करूनच तो तौर शब्द बनलाय ना. आता या सगळ्या सांस्कृतिक वारसा जेव्हा आपण तो वर्धिष्णू ठेवायचा प्रयत्न करतो, निदान त्याचं संवर्धन जतन करायचा प्रयत्न करतो, तेव्हा मला नेहमी असं वाटत आलंय की भारताशी जोडलेली तुमची नाळ अधिक दृढ कशी होईल, काय करता येईल. प्रत्येक जण एखादं भारतीय कुटुंब दत्तक घेऊ शकेल का, प्रत्येक जण एखादं भारतातलं कार्य संस्था दत्तक घेऊ शकेल का, कि असं काहीतरी आपण करू शकू का कि जिथं आपल्या आस्थेला स्थायी स्वरूप मिळू शकेल, त्या बुद्धिमत्तेचा इथे देखील काही उपयोग होऊ शकेल. तुम्ही डॉलर पाठवू नका, आमचा चुका सांगा, कारण तुम्ही अतिशय बुद्धिमान मंडळी आहात. तुम्ही इथल्या समाजाचं तुम्हाला विश्लेषण तुम्ही करू शकता, पाश्चात्य समाजाचं करू शकता, इथं भारतीय कुठे कमी पडतात ते जर तुम्ही नेमकेपणे सांगितलं, उगाच दोन व्यक्ती भेटल्यानंतर अहोरूपम अहोध्वनीम अशा प्रकारचा संवाद न होता कुठं आम्ही कमी पडतोय ते जर मोकळेपणे सांगण्याचे कष्ट जर तिथल्या लोकांनी घेतले, कारण त्यांना सगळं माहिती आहे अमेरिकेतल्या सिस्टीम कशा चालतात याची इत्यंभूत माहिती तुम्हाला आहे. ती जर तुम्ही ते ज्ञान ते अनुभव तुम्ही इथे मांडू शकलात तर कदाचित इथे खूप फरक पडू शकेल. आणि ते असं म्हणतात ना की इफ यू वॉन्ट टू बिकम हॅपी ट्राय टू मेक समबडी एल्स हॅपी. तुम्हाला जर सुखी व्हायचं असेल तर दुसऱ्या कोणाला तरी सुखी करायचा प्रयत्न करा. हा माझा अनुभव आहे. मी जेव्हा दुसऱ्या कोणाला तरी सुखी करायचा प्रयत्न करतो ना तेव्हा त्याचा एक परिणाम म्हणजे मी स्वतः सुखी होतो, त्याच्यात मला आनंद मिळतो. आणि आपण सगळ्याच असं करू शकतो खरं म्हणजे. आणि त्याला भारतामध्ये प्रचंड वाव आहे, कारण इथे दुःख खूप आहे, इथे वेदना खूप आहे, तिथे मागासणे पण खूप आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण जर काही आपला वाटा उचलायचा प्रयत्न केला तर त्या प्रयत्नांमध्ये त्याचा प्रत्यक्ष परिणाम किती मी सांगू शकत नाही, पण जर आपण तरी निश्चितपणे अधिक सुखी होऊ शकू असं मला वाटतं. मी अगदी नक्की आपल्याला सांगेन की केव्हा तरी आपल्या तौर्य समूहातर्फे तुम्ही एकदा एक भारताचा दौरा आयोजित करा, एक 15-20 दिवसाचा दौरा. आणि त्याच्यामध्ये खरोखरच उघड्या, आता माझी खात्री आहे की तुमच्यापैकी अनेक जण भारतामध्ये वरचे वळ येत असतील. आता काही जण आनंद बर्वे इथे आहेत, भाग्यश्री बारलिंग इथे दिसत आहेत मला, ही मंडळी भारतामध्ये येतातच आणि त्यांच्यापर्यंत ते कार्य करतातच आहेत, नाही असं नाहीये. पण एकदा केव्हा तरी एक समूह म्हणून जर तुम्ही भारताच्या काही गोष्टी बघितल्या, मग तो गोमटेश्वरचा पुतळा असू दे, कोणाचं सुवर्ण मंदिर असू दे, अमूलची डेअरी असू दे, जमशेदपूर असू दे, तर भारताचं एक वेगळं आकलन तुम्हाला होऊ शकेल. या बाबतीत तुम्हाला काही मदत करण्याची माझ्यात काही फार पात्रता नाहीये, पण मी प्रयत्न नक्की करेन की असा एखादा दौर. आता सध्या तरी हे अशक्य आहे, अजून एक वर्षभर तरी मला अशक्यच वाटतंय, पण केव्हा तरी वर्षभराने जर असं काही करता आलं की काही मंडळींनी इथे येणं, भारत फिरणं, बघणं, त्याच्यापासून
अशा प्रकारचं आदान प्रदान हे मला असं वाटतं की भारताचं एक वेगळं आकलन आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये विकसित होऊ शकतो आणि त्याचा आपल्या सगळ्यांनाच अधिक सजग बनण्याकरता आपलं भारत प्रेम अधिक सजग होईल या दृष्टीनं त्याचा उपयोग होऊ शकेल असं मला वाटतं. माझी वेळ टळून गेलेली आहे. माझ्या बोलण्यात जर कोणाचा काही अधिक्षेप झाला असेल तर मी तुमची क्षमा मागतो. कोणाचाही उपमर्द करण्याची अर्थातच माझी इच्छा अजिबातच नाही आणि तुम्ही सर्वांनी गेल्या तासभर माझं बोलणं ऐकून घेतलं याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद काळे सर. फारच सुंदर भाषण व्याख्यान तुमचं. मला खात्री आहे की बऱ्याच मंडळींना आमच्या प्रश्न असतील, काही मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत चॅट बॉक्सवर. तर चर्चा करण्यासाठी मी नेहमी म्हणतो तसं हा फ्लोअर ओपन करण्यापूर्वी काही सूचना. वेन वी ओपन द फ्लोअर कीप युअर कॉमेंट्स ब्रीफ so we give everybody a chance to speak. And lastly, please mute your mic if you are not speaking. म्हणजे मग इतर लोकांना ते व्यवस्थित ऐकू येईल. या संदर्भात मी जोशी सरांना विनंती करेन टू प्रोव्हाइड हिज थॉट्स आणि इनिशिएट दिस क्वेश्चन आन्सर सेशन. जोशी सर. सर्वप्रथम माननीय भानू काळे, मी आपल्याला नमस्कार करतो. आपल्यासारखे विचारवंत, स्वतः विचारवंत आहेतच, पण तुम्ही इतर विचार करणाऱ्या व्यक्तींचं लेखन संपादित करून ते प्रसिद्ध करता अशा व्यक्तींमध्ये तुमचा समावेश आहे आणि अशा व्यक्तींमध्ये माझा संबंध 3-4 जणांशी आलेला आहे. त्याच्यामध्ये दिनकर गांगल प्रामुख्याने आहेत. तुम्ही आमचा एक लेख तुमच्या चेंज फॉर बेटर या मासिकात बऱ्याच वर्षापूर्वी प्रसिद्ध केला आहे. अशा प्रकारचं तुम्ही कार्य करणारे माणसं आपल्याकडे नाही म्हटलं तरी कमी आहेत असं मला वाटतं. असं तुम्ही तुमच्या सारख्या माणसांचं नेटवर्किंग सबंध भारतामध्ये, म्हणजे गुजरात मधली अशी माणसं, कर्नाटक मधली अशी माणसं, उत्तर प्रदेश मध्ये असं ह्यांचं नेटवर्किंग आहे का, हा एक पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न तुम्हाला मी विचारतो, तुम्ही बदलत्या भारताबद्दल काही चिंताजनक गोष्टी सांगितल्यात, काही अभिमान वाटणाऱ्या गोष्टी सांगितल्यात, ते आम्हाला खूपच आवडलं ऐकायला. त्याच्यामध्ये माझ्या मनात एक मुख्य प्रश्न असा येतो आणि त्याबद्दल आम्ही लेखन केलेलं आहे स्वतः, तो म्हणजे आधुनिकता. आधुनिकता म्हणजे मोबाईल असणे, मोठे मोठे शॉपिंग मॉल्स असणे, हायवेज असणे, मोठे मोठे एअरपोर्ट असणे, असा जरी त्याचा अर्थ असला तरी खरा आधुनिकतेचा अर्थ आधुनिक मानसिकता. त्या मानसिकतेमध्ये दोन भाग आहेत. एक म्हणजे बुद्धिप्रामाण्यवाद. प्रत्येक विचाराला, आपल्या प्रत्येक ऍक्शनला, प्रत्येक परंपरेला बुद्धिप्रामाण्यवादाची कसोटी लावणे हे आधुनिकतेचं लक्षण आहे. आणि दुसरं म्हणजे इतिहासाच्या संदर्भात, इतिहासाचं विश्लेषण करताना अतिरंजित आणि द्वेषात्मक अशा प्रकारच्या घटनांवर भर न देता खरोखर त्याचं भक्कम पुराव्यावर आधारित असं विश्लेषण करणारा शिकणे हे, आणि द्वेष ही भावना त्यातून शक्यतो घालवणे, हा एक इतिहासाचा महत्वाचा भाग आहे. तर ह्या दोन गोष्टी आधुनिक मानसिकतेमध्ये आहेत, त्या आपल्या बदलत्या भारतामध्ये किती प्रमाणात आल्या असं तुमचं ऑब्झर्वेशन आहे. नमस्कार. थँक्यू. मी आपली पूर्वी भेटही झालेली आहे पुण्यात. तुम्ही कोथरूडला राहत असताना आणि तुम्ही चेंज फॉर बेटर या त्रैमासिकात लेखन केलं होतं ते माझ्या पूर्ण लक्षात आहे. ग्रंथालयाने प्रकाशित केलेली तुमची पुस्तकं मी वाचलेली, तरी माझ्याकडे ती आहेत सगळे. त्यामुळे खरं म्हणजे माझ्यापेक्षा तुम्ही तुमच्या प्रश्नांचं उत्तर अधिक चांगल्या प्रकारे देऊ शकाल. पण माझ्या पुरतं सांगायचं असेल तर मी असं म्हणेन की खऱ्या अर्थानं आधुनिक समाज हा काही केवळ मॉल आणि याच्यामुळे निर्माण होणार नाही हे तर मला पटतं. पण त्याचेही काही फायदे आहेत, हायवेचे पण काही फायदे आहेत, एक्सप्रेसवेचे फायदे, प्रत्येक गोष्टीचा वेगळा वेगळा काही ना काही त्याचा फायदा असतो. आणि तुम्ही जे नेटवर्किंग बद्दल जो तुमचा आधीचा मुद्दा होता की समविचारी मंडळींना एकत्र येणं मुक्त मुक्त करायचे प्रयत्न अधून मधून होतच असतात, पण त्यांना म्हणावं त्याचं यश नाही आहे जोशी साहेब. आता काय हे मला कळत नाही, पण असं म्हणतात ना की बाबा
एक भारतीय तत्वज्ञानी असतो पण दोन भारतीय राजक आणि तीन भारतीय राजकीय पक्ष असं काहीतरी म्हणतात बघा. म्हणजे का बोलणार आम्ही एकत्र येऊनची कामं नाही करू शकत, एकत्र येऊनच उपक्रम नाही राबवू शकत, हे काय काय जोशी सर आणि मॅडम तुम्हाला काय म्हणायचं? मला म्हणायचंय की आपण फार इंडिव्हिज्युअलिस्टिक असतो का आणि त्यामुळे हे नेटवर्किंग होऊ शकत नाही का? प्रत्येक जण आपलंच मत मांडतो आणखी दुसऱ्याचं मत ऐकून घेत नाही, त्याच्यामुळे हा फरक पडतो का? होय होय. म्हणजे एक छोटासा विनोद त्या संदर्भात, सॉरी, काही प्रमाणात आहे ते खरं, काही प्रमाणात ते खरं आहे. आता याच्या कारण आपली मोक्षाची व्यक्तिगत संकल्पना ही आहे का मला नाही सांगता येणार. पण आता उदाहरणार्थ जेव्हा ख्रिश्चन मंडळींचा चर्च मी बघतो तेव्हा ज्या प्रकारे ती मंडळी एकत्र येतात, एकत्र प्रार्थना करतात, एकत्र जमतात, भेटतात, एका सुरात त्यांची भजनं म्हणतात, ते सगळं बघितलं की मला त्याचा कधी कधी हेवा वाटतो की आमच्याकडे सह देशपांडेंनी एक छोटासा लेख लिहिला होता जो आम्ही या निवडक अंतर्गत जो आम्ही सध्या प्रकाशित करतो त्याच्याने समाविष्ट केला. छोटासाच लेख आहे, एक अनुभव आहे. ते इंडोनेशियाला गेले होते आणि कार्यक्रमाचा सगळ्यात एक 10 दिवसाची परिषद होती, ती संपल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम होता तेव्हा प्रत्येक देशाच्या प्रतिनिधीने एक एक गीत सादर करावं असं ठरलं आणि सगळ्यांनी उत्तम प्रकारे आपापली एक राष्ट्रीय गीत सादर केली. पण तेव्हा भारतीयामध्ये चुळबुळ सुरू, आपण काय म्हणायचं, कारण कुठलंच गीत सगळ्या भारतीयांना येत नव्हतं. मग शेवटी सगळ्यांनी राष्ट्रगीत म्हणायला सुरुवात केली, तिथे पण एक सूर नाही, प्रत्येकजण आपापल्या सुरात गाणारा. आणि मग सह देशपांडेने त्याचा शेवट असा केला आहे. सह देशपांडे माझे अतिशय आवडीचे लेखक होते हा बाहेर. त्याने त्याच्या शेवटच्या वाक्यात त्याने असं लिहिलं आहे की एक गाणं आपण एका सुरात म्हणू शकत नाही, हे कुठेतरी आपल्या मागासलेपणाचं एक कारण आहे का? प्रश्नचिन्ह, विचार करावा. पण आहे कुठेतरी आपण नाही एकत्र येऊ शकत. पण आता हे जे आहे ते बदलेल कसं या दृष्टीने देखील विचार करायला हवा. आहे, वास्तव आहे, ते कटु आहे, ते आपण स्वीकारूया. पण स्वीकार ही पहिली पायरी आहे परिवर्तनाची, पण शेवटची नाही. होय होय. त्या संदर्भात छोटासा एक विनोद सांगून आपण पुढे जाऊ की म्हणजे इथे आता महाराष्ट्र मंडळाचा विचार चालू असतो तर दोन मराठी मंडळी जमली की त्यांची तीन महाराष्ट्र मंडळ असतात. प्रत्येकाचं एक आणि दोघांचं मिळून एक. आपण जरा थोडस पुढे जाऊ या बाबतीत. विवेक दाते यांचा प्रश्न आहे. विवेक दाते, केला मी अनम्यूट. हॅलो, का मी ऐकू येत आहे? पण प्रश्न नाही काढला मला. हा, प्रश्न म्हणजे पहिली गोष्ट आपलं प्रेझेंटेशन आवडलं. आपला जो वडिलांच्या मुळी बीपीटीशी जो हे होता, काय म्हणायचा, सहवास होता आणि तुम्हाला सगळा अनुभव आहे त्याचा, ते ऐकून मला खूप बरं वाटलं. कारण मी स्वतः बॉम्बे चेंबरचा चीफ एक्झिक्युटिव्ह होतो. तो असताना बीपीटी शेजारी असलेली आणि संपूर्ण पोर्ट रिलेटेड हे मी अतिशय जवळनं बघितलं. आणि त्या संदर्भामध्ये तिकडले कामगार, तिकडले प्रश्न हेही खूप जवळनं बघितलं. आणि अर्थात 6 वर्ष मी तिथे काम केल्यावर मी इंडिया सोडून बाय चॉईस अमेरिकेत 50 वर्ष राहून आलो. आणि ते आता मी एकच सांगेन, मला सगळ्यात चिंताजनक तेव्हा का वाटलं आणि मी का आलो. मला कायम अमेरिकेत यायचं होतं परंतु नॉर्मल रूटनी जेव्हा यायचं तेव्हा मला मी आलो नाही. आणि मग फॅमिली मायग्रेशननी माझा जेव्हा नंबर आला तेव्हा मी आलो. आणि ती वेळ होती जानेवारी 93. त्यावेळेला बाबरी मशिदीच्या दंगली होऊन मुंबई आणि महाराष्ट्रात आणि भारतात प्रचंड, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ते. मी 2 निर्णय घेतले तेव्हा की हे शहर आता माझं नाही आणि हा देश माझा नाही. पण तुम्हाला दोन्हीबद्दल अजूनही आदर आणि आपुलकी आहे. कारण माझे नातेवाईक, जवळची मंडळी, फॅमिली हे अजूनही भारतामध्ये आहेत. हा छोटा मुद्दा झाला. दुसरं एकच म्हणी की मला सविस्तर बोलायचं नाहीये, पण आपण ज्या छोट्या छोट्या उदाहरणामधनं काही गोष्टी सांगता आहात, मध्ये अमूल असो किंवा जमशेदपूर असो,
माझ्या कामानिमित्त किंवा जामनगर असो या सगळ्या गोष्टी मी अतिशय जवळून अनेक वर्ष पाहिल्या. आणि तुम्ही जे सांगता आणि वस्तू ती आहे मला त्याच्यामध्ये खूप तफावत दिसते आणि मला त्याची कारणं आहेत, परंतु मी आत्ता ती सांगू इच्छित नाही. मी स्वतंत्रपणे आपल्याशी याच्यावर बोलेन. प्रश्न तर प्रश्न माझ्याकडे काही नाहीये, परंतु फक्त शेवटचा एवढाच मुद्दा म्हणेन की सांस्कृतिक बाजूमध्ये तुम्ही म्हणता तितका मी निराशावादी नाहीये, आशावादी आहे. आणि त्याची दोन कारणं सांगतो. 50 साली लिटरसी रेट आणि आत्ताचा लिटरसी रेट एवढा प्रचंड फरक पडलेला आहे की वाचनाची भूक, पुस्तकांची भूक मराठी मधली आज शहरांपेक्षा छोट्या गावांमध्ये लहान ठिकाणी. आणि त्याचं तुम्हाला प्रतिबिंब दिसतं ते म्हणजे छोट्या शहरामध्ये जर का साहित्य संमेलन झालं तर तिथली पुस्तकं प्रचंड वेगाने सगळी विकली जातात. त्यामुळे मला ते तितकंसं निराशावादी वाटत नाही. आणि पॉप्युलेशनच्या बाबतीमध्ये अनेकांचं त्याबद्दल दुमत असेल, परंतु टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मध्ये याच्यावर कायम काम केलं जातं आणि डेमोग्राफी पॉप्युलेशन स्टडीज हा तिथला कायमचा विषय आहे. त्याच्यामधला महत्वाचा मुद्दा असा आहे की डेमोग्राफिक ट्रान्झिशन जे असतं त्याच्यामधनं भारत जातो, जसा चायना पण गेला. तर आज गरज अशी आहे की वाढलेली लोकसंख्या हे धन मानलं जातं, पण त्या धनामध्ये जर का तुम्ही इन्व्हेस्ट करून त्यांची एम्प्लॉयबिलिटी आणि त्यांनी कॉन्ट्रीब्युट करणं हे जर का समाजाने केलं नाही तर परिस्थिती गंभीर होईल. आणि चायनाने हे सक्सेसफुली करून दाखवलंय, त्यांचे मार्ग निराळे असतील. परंतु एकाच वेळी दोन स्वतंत्र झाली राष्ट्र आणि चायनाने केलंय ते मिरॅकल आहे. आणि आपण त्याच्या जवळपास पण नाही आहोत. मी एवढंच करून थांबतो. थँक्यू. थँक्यू विवेक दाते सर. काळे सर काही या बाबतीत विचार का आपण पुढे जाऊ? नाही, कारण त्याच्यात काही प्रश्न असा काही नाहीये. ते म्हणाले ते त्याच्यामधले काही मुद्दे पटले काही मुद्दे नाही पटले, पण त्यावर वाद किती घालायचा? कारण शेवटी आता उदाहरणार्थ ग्रामीण भागामध्ये देखील साक्षरता वाढली असली तरी वाचन वाढलेलं नाहीये. आज कुठल्याही मराठी पुस्तकाची आवृत्ती जी पूर्वी 1000 होत्या, तर माझ्यासमोर राजहंस बसलेले त्यांची प्रकाशन संस्था आहे ते सांगू शकतील की पूर्वी 1000 आवृत्ती सर्रास निघायची, आज 500 प्रतिमूर्ती आली आहे. आणि खेडोपाडी देखील तसं नाही, वाचन होत नाहीये, गावोगावी वाचन होत नाही. पण आता तो वेगळा चर्चेचा विषय, कारण तो खरं सांगायचं तर तो अशा त्याच्यावरती एक पूर्ण व्याख्यान होऊ शकेल, वाचन संस्कृती कशी वाढवता येईल, आणि त्याला काही अंतच नाही त्या बोलण्याचा. तेव्हा थांबतो इथे. थँक्यू. थँक्यू विवेक दाते. थँक्यू भानू काळे. आपण पुढे जाऊ. सागर साबडे. थँक्यू माधव. खूपच छान वेगळे वैचारिक खाद्य मिळालं आज नेहमीप्रमाणे तुमच्या भाषणात मिळतं तसं. आणि तुम्ही भाषणातून जे मुद्दे मांडले त्यातून तुम्ही बराच आशावादी दृष्टिकोन, आशावादी चित्र रंगवलेलं आहे, ते नक्कीच चांगलं आहे. पण मला एक दोन मुद्दे तुम्हाला लेखक किंवा सामाजिक अभ्यासक या दृष्टीने तुम्हाला विचार असे वाटतात. एक म्हणजे भ्रष्टाचार. आपण म्हणतो की वेगवेगळ्या पातळीवर भ्रष्टाचार आहे, तर तो तुमच्या काळामध्ये कसा बदललेला आहे, तुम्हाला काय चित्र दिसतं? आणि सर्वांना समान संधी मिळते का ती मिळत नसल्यामुळं आरक्षणाच्या बाबतीत लोक फार आग्रही भूमिका घेत आहेत का? यावर तुमचं काय भाष्य आहे ते ऐकायला आवडेल. चांगले, अतिशय चांगले प्रश्न आहेत आणि त्याची उत्तरं देखील विस्तृतच असावी लागतील, कारण ते प्रश्न खूप व्यापक आहेत, व्यामिश्र आहेत. की मी असं म्हणेन की भ्रष्टाचाराबद्दल जर तुम्ही म्हणालात ना, तर दिल्लीमध्ये पुरत म्हणजे केंद्र सरकार पुरता जर विचार केला, राष्ट्रीय पातळीवर जर विचार केला, तर मला असं वाटतं की भ्रष्टाचार जवळपास नाहीये. म्हणजे आज तरी मी केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये कोणी लाच मागितली घेतली असं मी तरी नाही ऐकलेलं. आता माझं मी काही
त्यातला तज्ञ नव्हे किंवा माझ्याकडे काही असं काही वेगळं मी काही 100% सांगू नाही शकत, पण मी जे कानावर माझ्या जे येतं, माझे जे काही मित्र दिल्लीत वगैरे असतात त्यांच्या तोंडून जे मी ऐकतो ते असं आहे की दिल्लीमध्ये मंत्रिमंडळाच्या पातळीवरती आज भ्रष्टाचार नाही, हे नक्की. आता तुम्ही जर असं म्हणालात की पुणे महानगरपालिकेत भ्रष्टाचार आहे का, तर त्याचं उत्तर हो असं आहे. आणि ते कसं थांबवायचं त्याचं उत्तर काय मी देऊ शकणार नाही, कारण तो एका पण तुमचा जो हा एक भाग झाला भ्रष्टाचाराबद्दलचा. दुसरा सर्वांना समान संधीचा जो तुमचा मुद्दा आहे ते कसं आहे, आज सर्वांना समान संधी तशा अर्थानं ही उपलब्ध आहे. आणि माझं स्वतःचं प्रांजळ मत असं आहे की ती पूर्वी पण होती. जर मी तशा अर्थानं विचार केला तर मुंबई प्रांताचा गव्हर्नर माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी पहिली मराठी शाळा स्थापन केली, त्याला 200 वर्ष होऊन गेली. आणि तसं सगळं शाळा खातं त्यांनी काढलं, एकाच शाळेने सगळं शाळा खातं त्यांनी काढलं. आणि त्या कुठल्याही शाळेमध्ये कुठल्याही जातीच्या धर्माच्या लोकांना मुक्त प्रवेश होताच होता, त्याला आडकाठी अजिबात नव्हती. जिथं शिक्षणाची आचच नव्हती मुळात, शिकावं असं वाटतच नव्हतं, तिथे ती मुलं शाळेत जात नव्हती. आणि त्या बाबतीत रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील यांचं चरित्र मी लिहिलेलं आहे, त्यांनी जे काम केलं ते अभूतपूर्व असे, कारण त्यांनी त्या समाजामध्ये जिथं शिक्षणाला महत्व दिलं गेलं नाही त्या समाजामध्ये शिक्षणाची आत निर्माण केली, खऱ्या अर्थानं समान संधी त्यांनी तिथं निर्माण केली. आणि आज मला असं वाटतं की समान संधी आहे. आता समान संधी शेवटी कुठल्या कुठल्या क्षेत्रात असे हा छोटा मुद्दा वादाचा असू शकतो. काही काही क्षेत्र अशी आहेत ना सागर की आता बघा राजकारण घ्या. आता राजकारणामध्ये जो प्रस्थापित नेता आहे तो त्याच्या मुलाला किंवा मुलीला पुढे आणणार, तसाच प्रयत्न करणार. बाकी जे पक्ष कार्यकर्ते असतील जे अनेक वर्ष काम करत असतील ते असं म्हणू शकतात अरे मला नाही कुठे समान संधी आहे, मला नाही साहेबांनी निवडलं, त्यांनी शेवटी त्यांच्या मुलालाच आमदारकी दिली. हे घडतं आणि हे आता याला काय उत्तर आहे काय कसं दूर करतील मी सांगू शकत नाही. पण त्या अर्थाने त्या क्षेत्रामध्ये समान संधी नाही, पण अनेक क्षेत्रांमध्ये आता उदाहरणार्थ इंडियन आयडॉल हा जो प्रोग्राम असतो आणि अशा प्रकारचे अनेक प्रोग्राम आहेत सारे गम वगैरे वगैरे, तिथे अनेक छोट्या छोट्या गावामधली खेड्यामधली मुलं देखील राष्ट्रीय पातळीवरती चमकू शकतात. तेव्हा असं नाही आहे की समान. आता अब्दुल कलामांसारखा माणूस जर राष्ट्रपती होऊ शकतो, मी त्यांचं घर बघायला गेलो होतो रामेश्वरला उद्दाम, पत्र्याचं घर आहे, पत्र्याचं साधं पत्र्याची खोली आहे ती एक. आता अशा घरात राहणारा माणूस सुद्धा भारताचा राष्ट्रपती बनू शकतो. म्हणजे असं नाही आहे की समान संधी नाही आहे. ज्याला पुढे यायचं असतं ना आयुष्यामध्ये तो अनेक अडचणींवर मात करून पुढे येतोच येतो. पण काही क्षेत्र मात्र अशी आहेत की जिथं अजूनही समान संधी, आता उदाहरणार्थ राजकारण जे मी मग सांगितलं अवघड आहे, भारतातले बहुतेक सगळे प्रस्थापित नेते हे त्यांच्या काय म्हणता डिसअपॉइंटेड काय मला कळलं नाही काय कॉमेंट आहे कोण मी बोललो आय एम सॉरी नाही आय डिडंट मीन टू इंटरप्ट सॉरी यू प्लीज गो अहेड. नाही आता राजकारणासारखं क्षेत्र असं आहे की तिथं हे मला मान्य आहे की बहुतेक सगळे भारतातले राजकीय नेते हे त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीमुळे नेते आहेत. ते अर्थात त्यांना अपवाद आहेत, अपवाद नरेंद्र मोदी हा देखील अपवादच आहे की तसं पाहिलं तर, पण असे अपवाद थोडे आहेत. पण तुम्ही जर बहुसंख्य बघितलं तर तिथं त्या अर्थाने समान संधी नाहीये. पण जर तुम्ही कॉर्पोरेट जग बघितलं, तुम्ही कला क्षेत्र संगीत क्षेत्र हे बघितलं तर तिथं मला असं वाटतं की समान संधी आहे. आणि आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो कसा आहे, तो गंभीर आणि खूप असा स्फोटक असा विषय आहे, त्यामुळे त्याच्याविषयी काय बोलायचं कसं बोलायचं अवघड आहे. पण मला असं वाटतं की स्वतः डॉक्टर आंबेडकरांनी आरक्षणाला मर्यादा घातली होती काही वर्षांची, काही कालावधीनंतर ते निदान कमी कमी होत जावं अशी त्यांची भूमिका होती. दुर्दैवानं तसं काही झालेलं दिसत नाही. आणि क्रिमी लेअर ज्याला म्हणतो, समाजाचा उच्चतम असा जो वर्ग आहे ज्याला ते भरपूर फायदे मिळालेले आहेत, त्या वर्गानं देखील आपल्या वर्गातल्या इतर मागास वर्गांकरता काही केलं ते दिसत नाही चित्र. प्रत्येक बाबतीत सरकारनेच ते करावं. मी नेहमी असं उदाहरण देतो की प्रत्येक बाबतीत सरकारनेच आरक्षण का द्यायचं. तुमचे स्वतःचे कारखाने आहेत, तुमच्या स्वतःचे शिक्षण संस्था आहेत, तिथे का नाही तुम्ही नोकऱ्या देत लोकांना.
आणि अर्थात ही भूमिका वादग्रस्त आहे मला मान्य आहे, त्यामुळे याबद्दल काय बोलायचं शेवटी? थँक्यू थँक्यू काळे सर, थँक्यू सागर. आपल्याकडे अजून चार प्रश्न आहेत. लेट अस गो टू आनंद बर्वे. नमस्कार. तुम्ही जो चौथा मुद्दा घेतला सांस्कृतिक समृद्धीचा, त्याच्यावरती फक्त 1952-53 साली नागोगोरे म्हणले होते की शिक्षणाबरोबर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी किंवा सोशल कॉन्शियसनेस शिकवायला पाहिजे, म्हणजे माणसं आणखीन जबाबदार होतील. तर तुम्हाला वाटतं का तो मुद्दा आपण घ्यायला पाहिजे होता किंवा त्याबद्दल काहीच प्रगती भारताने केली नाही? आणि बाकीचे चारही तुमचे जे सेक्टर तुम्ही केलेत त्याच्यावरती मी तुम्हाला नंतर सविस्तर ईमेल पाठवेन, पण हा एक मुद्दा मला तुम्ही सांगितला तर बरं होईल. नाही, अतिशय चांगला मुद्दा बर्वे तुम्ही उपस्थित केला आहे आणि आपण अर्थात भेटत असतो अजून तुम्ही भारतात आलात की तेव्हा अधिक चर्चा होऊ शकते. पण हा जो तुमचा मुद्दा पहिला जो मुद्दा आहे तो खराच आहे, म्हणजे 100% खरा आहे की सामाजिक जबाबदारी स्वयंपासून वयंपर्यंत जाणं, स्वतःपासून समाजापर्यंत जाणं, ही भावना भारतामध्ये विकसित नाही झालेली. एकमयतेचा अभाव आहे. गुणांमुरडांनी भारतातल्या भ्रष्टाचाराचं हे प्रमुख कारण म्हणून नोंदलेलं आहे. एकमयतेचा अभाव म्हणजेच भ्रष्टाचार. माझ्या स्वार्थाकरता मी समाजाच्या मालकीचं समाजाच्या फायद्याचं काहीतरी उरवडून घेतो हा भ्रष्टाचार आहे, हे त्यांनी त्या पुस्तकामध्ये अनेक वार मांडलेलं आहे. आणि हे सामूहिक जबाबदारी नाही आहे तर मला दिवसेंदिवस दिसतच ना. आता मी ज्या बिल्डिंग मध्ये राहतो तिथे 48 फ्लॅट्स आहेत, म्हणजे 48 कुटुंब आहेत. पण आमच्या मॅनेजिंग कमिटीच्या मिटिंगला, AGM ला, कुठल्याही उपक्रमाला उपस्थित राहणारे अगदी कमी असतात, अगदी कमी. बहुतेक लोक जातच नाहीत. मग शेवटी त्या वॉचमनला पाठवावं लागतं लोकांच्या घरी, फोन करावे लागतात, अरे या AGM आहे या असं, आणि तेव्हा लोक येतात. आणि हे सगळीकडे आहे बरं का. आम्ही ज्याला कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणतो त्यात कोऑपरेटिव्ह हा शब्द म्हणजे वदतो व्याघात आहे, प्रत्यक्षात त्यात कोऑपरेटिव्ह काहीच नाहीये. पण हे आहे, सामूहिक जबाबदारी आपल्यात नाही दिसत असे तर काय करायचं? नाही आहे, वास्तव आहे. पण त्याला काही माझ्याकडे उत्तर नाहीये, ते काय कसं ती कशी आणता येईल हे नाही मी सांगू शकणार. पण प्रयत्न करत राहायचं. काय एखाद्या गोष्टीचे उणीव आहे, यू शुड कीप सप्लाईंग व्हॉट एव्हर इज मिसिंग, व्हॉट एव्हर इज लॅकिंग, असा एक माझा अप्रोच आहे की व्हॉट एव्हर इज मिसिंग, व्हॉट एव्हर इज लॅकिंग, यू ट्राय अँड सप्लाय. ते आता आपण कुठून समाजामध्ये कशी निर्माण करणार सामूहिक जबाबदारी? बरोबर. थँक्यू थँक्यू बर्वे. दोन अजून प्रश्न घेऊ. आशिष महाबळ. नमस्कार. तुमच्या भाषणात ना कन्स्ट्रक्टिव्ह गोष्टींबद्दल ऐकायला मला जास्त आवडलं असतं. त्या अनुषंगाने दोन प्रश्न तुम्हीच उभ्या केलेल्या मुद्द्यांबद्दल मी विचारतो. तुम्ही म्हटलं की पोर्टेबल वॉटर आपल्याला भारतात अनेक ठिकाणी आढळत नाही, तर तसं जर व्हायचं असेल तर काय करता येईल? कारण जवळजवळ 70 वर्ष झाली आहे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, आणि हे प्रश्न भारतीयांकरता, म्हणजे आम्ही काय करू शकतो, अमेरिकेतले भारतीय आणि भारतातले भारतीय पण. आणि दुसरा तसाच प्रश्न तुम्ही म्हणालात की मेट्रोचा प्रकल्प हा पुण्यात राबवू नाही शकले लोक, तर ते का? आणि तसे इतर प्रोजेक्ट जर सुरू असतील तर त्याबद्दल काय करता येऊ शकेल की तसे प्रकल्प होऊ शकतील? तुमचा जो पहिला मुद्दा आहे त्याच्याबद्दल मी एवढंच म्हणेन की पोर्टेबल वॉटर हे घराघरात पुरवणं हे भारतामध्ये खूप अवघड आहे. याचं कारण असं की आता तरी अशी परिस्थिती आहे की पाईपलाईनने घरापर्यंत नळ देणं पाण्याच्या टाकीपासून हेच देवदुर्लभ झालंय. त्यामुळे बहुतेक ठिकाणी काय परिस्थिती असते, छोट्या छोट्या खेड्यांमध्ये गावांमध्ये कुठेतरी एका मध्यवर्ती भागामध्ये मोठी अशी टाकी बांधलेली असते आणि मग लोक आपापल्या सोयीप्रमाणे तिथं पाणी जमा करतात. आता हे मी कुठे सांगतोय, जिथं विहिरीचं पाणी उपलब्ध नाही अशा भागांविषयी आता बिहार सरकारने मोठ्या प्रमाणावरती घराघरामध्ये नळ आणायची एक योजना आखलेली आहे. अशा योजनांना हळूहळू हळूहळू यश मिळणार, कारण एक एक सोपं काम ते नाहीच, त्यामुळे घराघरात पाणी आणणं आणि त्यात देखील ते शुद्ध पाणी आणणं. आज मुंबईमध्ये निम्म्यापेक्षा जास्त घरं अशी आहेत की इथे पाण्याचे नळच नाही आहेत मुळात. त्यामुळे सरकार जेव्हा म्हणतं कोरोनापासून वाचवण स्वतःला वाचवण्याकरता हे सारखे हात धुत राहा, तेव्हा ते अस्वस्थ वाटतं. याचं कारण असं की घरामध्ये पाण्याचे नळच नसतील तर तुम्ही प्रत्येक वेळेला हात धुणार कसे आणि साबण लावून धुणार कसे? तुम्हाला जर 2-3 बादल्यात पाणी मिळणार असेल तर हे सगळे प्रश्न अतिशय गंभीरच आहेत. त्यामुळे पाणी कसं पुरवता येईल,
कुठल्याच प्रश्नाला भारतातल्या खरं सांगायचं तर सर्वंकष असं उत्तर देणं हे अवघड आहे. अगदी रस्ता थुकू नये ही साधी गोष्ट सुद्धा 100 वेळा 1000 वेळा 1000 ठिकाणी 1000 लोकांनी सांगून सुद्धा लोक कुठे थुकतात हे वास्तव आहे. तेव्हा प्रगती होणार ते अगदी हळू होणार. मला खूप असं वाटतं बरं का, आता हे थोडस वादग्रस्त प्रचंड वादग्रस्त विधान मी करतोय मला कल्पनाची, की जगामधल्या मानवतेचे सगळे समाज घटक हे उत्क्रांतीच्या समकक्ष पातळीवरती नाहीयेत, एकाच पातळीवरती नाही आहेत सगळ्या समाज उत्क्रांतीच्या, काही पुढे आहेत काही मागे आहेत आणि हे अपरिहार्य आहे. त्यामुळे आपण उत्क्रांतीच्या जरा थोड्याशा निम्न स्तरावरती आहोत आणि अधिक उच्च स्तर गाठण्याकरता खूप प्रयत्न करावे लागतील. कदाचित टेलिस्कोपिक जम्पिंग होऊ शकेल पण मुळामध्ये जे समाज आमच्यापेक्षा 200 वर्ष 250 वर्ष आधीच विकसित झालेले आहेत त्यांच्याशी बरोबरी आम्ही करणं हे मला अवघड वाटतं. आणि पाणी प्रश्न हे त्याचा एक तोटा आहे फार मोठा. आणि तुमचा जो दुसरा प्रश्न होता तो कशाबद्दल होता प्रसंग? तो याच्याबद्दल होता, तुम्ही म्हणालात की दिल्ली मधला मेट्रो प्रकल्प. मेट्रो 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 हो. श्रीधरांनी स्वतः भाषणात सांगितलं होतं. मी स्वतः टिळक रोडला गेलो होतो तेव्हा श्रीधरांचा सत्कार करण्यात आला होता, त्यांना टिळक पुरस्कार दिला गेला. त्यावेळेला श्रीधरांनी जे भाषण केलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी या मुद्द्याचं विवरण विश्लेषण हे केलं होतं, वर्णन सगळं काय काय घडलं ते. त्यांना त्याची इच्छा अशी होती की पुण्यामध्ये मेट्रो सुरू व्हावी तशी त्यांनी योजना केली होती. दिल्लीमध्ये काय झालं, त्यांना शीला दीक्षितांनी पूर्ण पाठबळ दिलं आणि नंतर दिल्लीमध्ये जी जी सरकार केजरीवाल असो कोणी आणि कोणी जी की मंडळी होती तिथले सत्तेमध्ये ज्यांचा रुबाब आहे ज्यांचा बाकू अशी जी मंडळी होती पॉवरफुल लोक दिल्लीतले त्या सगळ्यांनी श्रीधरांना पूर्ण पाठिंबा दिला. त्यांच्या कामात कोणी हस्तक्षेप जे कुरियनच्या बाबतीत कुरियनने अमूलच्या बाबतीत केलं त्यामुळे श्रीधरन बऱ्याच गोष्टी तिथं करू शकले. पुण्यामध्ये कसं आहे की पुणे कॉर्पोरेशन त्यांची निर्णय प्रक्रिया हे सगळे फार गुंतागुंतीचा विषय आहे. आता देखील म्हणजे मेट्रो प्रकल्प पुण्यामध्ये देखील येणार आहे त्याची तयारी चाललेली आहे. तुम्ही पुण्यात जर अलीकडच्या काळात आलात तर तुमच्या लक्षात येईल की त्या मेट्रो प्रकल्पामुळे 50 ठिकाणी किती ट्रॅफिक जाम होतो. आता हे काम हळूहळू चालतं केव्हा तरी ते होईल पूर्ण एवढंच आपण म्हणू शकतो पण मेट्रो केव्हा तरी येईल पुण्यात देखील नाही असं नाही. पण दिल्लीमधली मात्र मला कौतुकास्पद वाटते कारण त्यांनी अगदी कमी वेळात केलं. लोकांनी पूर्ण सहकार्य दिलं, त्यांची गैरसोय होत होती खणून ठेवत होते पण त्यांनी काय केलं जेव्हा ते खणत होते जेव्हा ते काही करत होते ना तेव्हा त्यांनी प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरला डेडलाईन दिली होती या वेळात तुझं काम पूर्ण झालंच पाहिजे मग तू जास्त माणसं लाव काही कर. आणि त्यांना अनिर्बंध सत्ता मिळाल्यामुळे त्यांनी तो प्रकल्प उत्तम प्रकारे पार पाडला ही गोष्ट खरी आहे. आता मुंबई पुण्यात देखील होईल पण आता वेळ लागेल त्याला काय करायचं. थँक्यू आशिष, थँक्यू काळे सर. शेवटचा प्रश्न मला वाटतं भाग्यश्री बारलिंगे. नमस्कार, मी व्हिडिओ चालू करण्याचा प्रयत्न करते आहे. भाषण अर्थातच आवडलं. नमस्कार, थांबा मला हे याचा व्ह्यू नाही बदलवता येत आहे. इन एनी केस मला ऍक्च्युली प्रश्न असा नाही आहे, मला 2-3 कमेंट्स अशा करायच्या होत्या की मला काय जाणवलं भारतातून इथे आल्यानंतर. मला असं वाटलं की चित्र बदलेल का आणि आपल्या देशातले लोक इथे जे आलेले आहेत त्यांच्यात एकात्मता आहे का हा विचार मी नेहमी करते. एकात्मता अशी नाही आहे, एकात्मता इन द सेन्स भांडणं कोणाची नाही पण सगळे एकमेकांपासून अलिप्तपणे वागतात, आपापले आपापल्या बेटांवर राहतात आणि ते तसे राहोत. कदाचित मी पण त्यांच्यापैकी एक आहे आणि हा भाषेमुळे घडणाराच प्रॉब्लेम आहे. तो एक मुद्दा म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल तो परत सांगायला नको पण मला ते जाणवलं अशा वेळी की मी प्रायमरी स्कूल एलिमेंटरी स्कूलमध्ये म्हणजे अमेरिकन पब्लिक स्कूलमध्ये रादर भारतीय भाषा याव्यात त्यांनी त्या शिकवाव्यात कारण की आमच्या इथे भारतीय जनता खूप वाढते आहे सध्या आणि सगळ्या प्रकारच्या भाषा तिथे ऑप्शन असावं स्टुडंट्सना असे मी प्रयत्न करत होते. तर एका साऊथ इंडियन माणसाशी बोलत होते तर त्यांनी मला झुरळ झटकावं तसं झटकून दिलं आमची भाषा ऑलरेडी आहे तिथे आमच्या भाषेला रेकॉग्निशन मिळालंय तर तुम्ही काही करा. आणि ते मला एवढं जाणवलं की एकात्मता काय म्हणजे
दे डोंट केअर, वी डोंट केअर अबाउट इच अदर, असा एक मला तो भाव निर्माण झाला. दुसरं म्हणजे मला काळेकाकांविषयी सांगायचं आहे की माझ्या संस्थेने, अक्षय भाषा या संस्थेने युनिव्हर्सल टागोर असा एक प्रोग्राम केला होता टागोरांच्या साहित्यावर आधारित. त्या काळेकाकांना मुख्य पाहुणे म्हणून बोलावलं होतं आणि त्यांचं इंग्लिश मधलं भाषण सगळ्यांना अतिशय आवडलं. आणि टू माय प्लेझंट सरप्राईज गावातली जी मंडळी जी आली होती ती फक्त भारतीय नव्हती, ती फक्त बंगाली फक्त मराठी नव्हती, नॉर्वेतले मेक्सिकोतले लोक आले होते ज्यांना रवींद्रनाथ टागोर माहिती होते आणि त्यांना काळेकाकांचं भाषण आवडलं. तर हे मी नमूद करू इच्छिते. दुसरं म्हणजे चेंज फॉर बेटर हे मासिक, हे काळेकाकांचा रत्नपारखीपणा दाखवणारं मासिक आहे असं मला वाटतं. की खूप कमी लोकांना इतर लोकांच्या विषयी काय म्हणतात ऍडमिरेशन असतं, इतर लोकांना ते पुढे जाण्याचा वाव देतात, तर मी त्यांना नेहमी त्याविषयी धन्यवाद देईन. काळेकाकांनी चर्च विषयी जे म्हटलं ते मला आय फेस इट एव्हरी डे इन द हॉस्पिटल. मी डॉक्टर आहे आणि मी हॉस्पिटलमध्ये काम करते. हॉस्पिटलमधला पेशंट जेव्हा डिस्चार्ज करत असलो आणि तो एकटा असला तर आमची सोशल वर्कर चर्चला कॉल करते आणि दे मेक इट शुअर की चर्चचे लोक जाऊन त्याला पाहतील, त्याला फूड देतील. हे किती छान आहे. मग मी असं हिंदू किंवा इव्हन मुस्लिमही लोकांविषयी म्हणू शकते का की अरे बाबा हो करा मंदिराला कॉल किंवा, नाही तसं होत नाही. आणि ते फारच मोठी डेफिशियन्सी आहे सोशल असं मला वाटतं. मग त्याचा अर्थच काय आहे मंदिरांचा मला कधी कळला नाही. तर ते एक आहे. आणि सगळ्यात शेवटची गोष्ट सांगायची म्हणजे आम्ही आता पुण्यातल्या एका अंध विद्यालयासाठी ऑडिओ प्रोग्राम असा निर्माण करतो आहोत आणि त्याचा विषय समुद्र. आणि त्यात मी काळेकाकांचा जो बदलता भारत पुस्तक आहे त्याच्यात वास्को द गामा त्याच्यावर एक चॅप्टर आहे, तो माझा अतिशय आवडता चॅप्टर आहे. तो चांदोबातल्या गोष्टींसारखा लिहिलाय त्यांनी असं मला नेहमी वाटतं. तो खूपच छान आहे. तर त्यातला भाग घेतो आहोत. तर त्याचे पण मला त्यांना धन्यवाद द्यायचे होते. पण तौर्याला मी धन्यवाद देईन. मला हा शब्द आयुष्यात पहिल्यांदा कळला. हा कठीण शब्द तुम्ही का बरं निवडला याचही मला आश्चर्य वाटत राहिलं. पण काळेकाकांनी मला अमरकोशातला काय म्हणतात ते उद्धृत करते पाठवलं का त्याचा अर्थ काय आहे. पण आय एम ट्राईंग टू डायजेस्ट इट स्टील. पण हा प्रोग्राम अतिशय उत्तम झाला आणि असेच प्रोग्राम मला तौर्याकडून ऐकायला मिळतील अशी आशा आहे. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. एक छोटा कॉमेंट करू का? आता कोणीतरी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असा प्रश्न उपस्थित केला होता, त्याचं मराठी भाषांतर म्हणजे आपण सामाजिक बांधिलकी असं करू शकतो. त्याच्याकरता कुसुमाग्रजांनी सामिलकी असा शब्द वापरलेला आहे. फार सुंदर शब्द आहे तो सामिलकी. त्याच्यामध्ये माझा असा विचार आहे की आपण जे भारताच्या बाहेर सगळी मंडळी राहतो त्यांना भारता प्रेम म्हणजे भारतातल्या आपल्या कुटुंबियांविषयी, आपल्या मित्रांविषयी, आपल्या पॉलिटिकल विचारांसारखे विचार असल्या मंडळींशी ह्याच्या संबंधी आस्था वाटणे, ह्याच्या पलीकडे जाऊन संपूर्ण भारतीय समाजाची सामिलकी भावना आपण निर्माण केली पाहिजे असं मला वाटतं. नमस्कार. थँक्यू. मी मगाशी म्हटलंच ना की तुम्ही भारताचा दौरा आयोजित करा की 15 दिवसाचा. तुम्हाला भारतामध्ये अशा अनेक गोष्टी बघता येतील, एकत्र फिरता येईल, प्रवास करता येईल, मजा येईल. एक आपल्याला वाटतं आपल्याला आपला सगळा देश माहित आहे. तुम्ही भारतात येतात पण तुमच्याकडे वेळ कमी असतो. मग तुम्ही काय करता, कुठेतरी घरचं कार्य असतं, कुठे कुठे तरी लग्न असतं, कुठेतरी काय वडिलांचा इश्यू असतो, त्याचा तर सगळा वेळ जातो. तसं न करता तुम्ही जर मुद्दाम एक 15 दिवस काढले आणि आलात सगळे मिळून जर भारतामध्ये आणि त्याचं जर नीट नियोजन केलं ना तर 15-20 दिवसात देखील तुम्हाला खूप काही बघता येईल. आता प्रत्यक्ष काही परिवर्तनाच्या दृष्टीने कार्य करणं हा अगदी वेगळा विषय झाला. पण एकदम समजून घेणं हा पण एक महत्वाचा विषय आहे ना. होय होय. तर असो. हो हो. थँक्यू. काय सर, हा विषय खूप सुंदर आहे आणि चर्चा खूपच लांबेल आपली. आपल्याकडे थोडस वेळेचं पण वेळेची पण मर्यादा आहे. तर फॉर द लास्ट वर्ड आय विल गो टू आनंद. नमस्कार. पुन्हा एकदा आज एक दोनदा आपल्याशी फोनवर गप्पा मारायला मिळाल्या होत्या, परंतु आजचं तुमचं भाषण आणि प्रगतीकरण त्याचं इतकं अप्रतिम होतं
की जणू काही एक बांधेसुद्ध नाटकाचा प्रयोग कोणीतरी बघत असावं असा एक त्याच्यामध्ये जो फील आला. परंतु हे अतिशय तळमळीने मनापासून तुम्ही सगळं बोलत होता हा विचार त्याच तळमळीने आमच्या मनामध्ये उतरो अशी मी इच्छा बाळगतो. कदाचित याच आपुलकीने पुन्हा एकदा एक दोन महिन्यानंतर आमच्या या कार्यक्रमात तुम्ही या आणि तुम्ही जे शरद जोशींविषयी लिहिलेलं आहे हा एक माणूस आधुनिक महाराष्ट्राचा आणि कदाचित आधुनिक भारताच्या दारिद्र्यावर एक वेगळा विचार मांडणारा क्रांतिकारक विचार मांडणारा माणूस महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेला आहे आणि त्याचं चरित्र तुम्ही जे लिहिलेलं आहे तर जर तुम्ही पुन्हा एकदा आणखी असेच यावं असं एक आमंत्रण तुम्हाला देतो. आणि शेवटचं पूर्ण करण्यापूर्वी आता हा कार्यक्रम या वर्षीचा दर दोन आठवड्यांनी करायचं सुरुवात झालेली आहे आणि आणखी दोन आठवड्यांनी म्हणजे 10 ऑक्टोबरला अमृत बंग हा अभय आणि राणी बंग यांचा नाटका मुलगा पण तो स्वतः आता गेली 10-11 वर्ष तिथे निर्माण म्हणजे जी शहरातली मुलं आहेत कॉलेजमधली विद्यार्थी त्यांना सामाजिक बांधिलकी म्हणजे काय आणि त्यासाठी आपल्याला काय करता येईल हे गडचिरोली सारख्या ठिकाणी जे काम करतोय त्याविषयी ते बोलणार आहे. तर आज जसे एक वैचारिक खाद्य आपल्याला ऐकायला मिळालं तसंच त्या दिवशी एक नवीन काहीतरी ऐकायला मिळेल काय करायचं याविषयी एक दिशा आपल्याला दिसू शकेल. तर असेच हे कार्यक्रम पुन्हा पुन्हा आपण आमच्या बरोबर याल अशी सगळ्यांना विनंती करतो आणि माधवकडे पुन्हा सूत्र सोपवतो. थँक्यू आनंद मंडळी. तौर्य प्रतिष्ठानच्या या व्हर्च्युअल फोरमवर सामील झाल्याबद्दल आपण सर्वांचे आभार. काळे सर, जोशी सर, आनंद, सुबोध, थँक्यू व्हेरी मच. नेहमीप्रमाणे या सत्राचा समारोप आपण प्रार्थनेने करूया. ओम ओम सर्वे सुखिन भवन्तु, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. नमस्कार. रेकॉर्डिंग